ओके मित्रांनो, तर आपला माहिती आहे की आपण गेल्या भागामध्ये इंट्रोडक्शन पाहण्याचा प्रयत्न केला होता. इंट्रोडक्शन म्हणजे जस्ट एक एखादी माहिती जी आपण मराठी साहित्यासाठी थोडीशी महत्त्वाची आहे. म्हणजे पहिल्यामध्ये असं काय तर जस्ट आपला माहीत असावं की काय आहे काय नाही, थोडं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, बाकी प्रश्न विचारण्याची पद्धत किंवा थोडीशी रणनीती, आपला शिकवण्याचा दृष्टिकोन, हा बरेच गोष्टी. ओके, तर आता आपण ॲक्च्युअल म्हणजे खरे पाहता है ना आपण म्हणतो ना, त्या अभ्यासाला सुरुवात करूया. आता काय करायचं, सगळ्यांनी आपले माईक म्यूट करा, कोणाचाच माईक चालू ठेवू नका, नाहीतर तुमचा बॅकग्राऊंड आवाज इकडे येतो. जेव्हा काही प्रश्न असेल तर विचारा, परंतु माईक म्यूट करत राहा. ठीक आहे, तर सुरुवात करूया. पहा, आपला सुरुवात करायचं आपला पेपर पहिला, पेपर दुसरा, असे दोन पेपर आहेत. तर पेपर पहिला याच्यामध्ये खालून सुरुवात करायची, म्हणजे बी भाग. ओके, तर त्याचं नाव पहा, लिटरेचरी क्रिटिसिझम म्हणून नाव आहे. विस्तारणं तुम्हाला पाहावं, साहित्य समीक्षा आपण मराठीमध्ये म्हणतो. आता याच्यामध्ये काही घटक आहेत, जसं की पहा, नेचर अँड फंक्शन ऑफ लिटरेचर, त्याच्यानंतर इव्होल्युशन ऑफ लिटरेचर, नेचर ऑब्जेक्टिव्ह अँड मेथड ऑफ क्रिटिसिझम, शेवटचा आहे लिटरेचर कल्चर अँड सोसायटी, म्हणजेच काय, साहित्याची स्वरूप आणि कार्य, साहित्याचे मूल्यांकन, स्वरूप उद्दिष्टे आणि समीक्षेच्या पद्धती, साहित्य संस्कृती आणि समाज. तर अशा प्रकारचे आपला टॉपिक आहेत. तर या भागामध्ये म्हणजे काय, आपला सुरुवात पार बुडापासून करायचा आहे, है ना. म्हणजे काय साहित्य, म्हणजे काय साहित्य समीक्षा, काय असते साहित्यामध्ये, कोणते घटक असतात, किंवा साहित्य आणि विज्ञान किंवा इतर गोष्टीमध्ये काय फरक आहे, अशा थोड्याशा गोष्टी पाहायच्या, ज्याच्यामुळे तुम्हाला आजचं लेक्चर आहे ना मेन्समध्ये थोडंसं कमी उपयोगाला येईल, परंतु मुलाखतीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उपयोगाला येईल. मी परत एकदा सांगतो, आजच्या लेकरचं महत्त्व थोडंसं, म्हणजे तुम्हाला एक ब्रॉड कन्सेप्ट समजून यावं की साहित्यामध्ये थोडंफार असतं काय आहे किंवा कसा फरक आहे. याच्यातले एक दोन प्रश्न आहेत जे मेन्समध्ये येतात, परंतु आजचं पूर्ण लेक्चर हे थोडंसं म्हणजे अवांतर बी असेल असं समजा, परंतु ते गरजेचं आहे म्हणून घ्यायचं आहे. तर हा जो काही भाग आहे, तुम्ही टिळक महाराष्ट्र विद्यापीठ साहित्य साधना आणि कमलेश सोमान याच्यामध्ये पाहू शकता. मोस्टली कमलेश सोमानमध्ये विशेष काही असं नाही सापडत, परंतु साहित्य साधनामध्ये आहे आणि आपल्या मार्काच्या दृष्टीने टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या मध्ये आहे. म्हणजे तुम्हाला जे मी वाचायला सांगितले ते मार्काच्या दृष्टीने तुम्हाला ते वाचायचे. ओके, तर मग आपण सुरुवात करूया. तर आज काय पाहिजे, पहा, साहित्याचे स्वरूप. हा बोला ना, म्हणजे आता हा ते रीड करायला सांगितलं होतं तुम्ही. नाही, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं जे पुस्तक आहे ना ते फक्त साहित्य समीक्षेसाठीच उपयोगाला येतं, बाकीसाठी नाही. ठीक आहे, तर पुढे जाऊया आपण. म्हणजे सर, आता तुम्ही सेक्शन बी मधला जो ख भाग आहे थोडा भाग आहे ना, हा तेवढा टिळक टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. आता हे जे मी शिकवते तुम्हाला हे सगळे चारी पॉइंट, साहित्याचे स्वरूप आणि कार्य, साहित्याचे मूल्यांकन, त्यासाठी हे टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचं पुस्तक आहे, ते त्याच्यामध्ये कव्हर होऊन जात तुमचं. आपले जे काही चार पाच सहा लेक्चर होतील याच्यामध्ये झेरोस महाराज होते, झेरोस महाराज होतो म्हणून मी असं विचार. हा हा, ठीक आहे ठीक आहे, चालतंय. ओके, तर सुरुवात करूया. पहा, आपलं काय पहिलं सुरू, तर साहित्याचं स्वरूप आणि कार्य हेच टॉपिक पाहायचंय फक्त, बाकीचे टॉपिक दुसऱ्या दुसऱ्या लेक्चरमध्ये, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या याच्यामध्ये, है ना. तसं तुम्हाला पहिल्या सुरू स्क्रीनवर दिसलं असेल की काय नेचर अँड फंक्शन ऑफ लिटरेचर हे जो घटक आहे हाच पाहायचा आहे पहिला सुरू, याला दोन लेक्चर जातील. तर मग पाहण्याच्या अगोदर साहित्याचे स्वरूप आणि कार्य, है ना, साहित्याचे स्वरूप आणि कार्य याच्यावर किती प्रश्न विचारले आहेत ते पाहूया, कशा प्रकारचे विचारले ते पाहूया, त्याच्यामध्ये मेन गाभा काय ते पाहूया, त्याच्यामुळे काय होतं, तर अभ्यास काय करायचा आहे, किती करायचा आहे, कसा करायचा हे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, तर तुमच्या हातामध्ये पेन वही काहीतरी असावं ज्याच्यामुळं थोडंसं एक दोन शब्द लिहायला किंवा जस्ट आपल्याकडे माहिती असावं की आपण काहीतरी केलं तर क्लासेसमध्ये. पहा, मला सगळ्यांना विनंती आहे की काहीतरी हातामध्ये असू द्या पेन वही, ज्याच्यामुळे तुम्हाला आठवतं क्लासमध्ये काही ना काही झालेलं आहे. पीपीटी तर मिळते, पीडीएफ फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळते, परंतु तरी पण ह्यांना जस्ट झोप तर येत नाही पहिली गोष्ट. ओके, तर पहिलं, आता सगळ्याचे माईक म्यूट आहेत, तुम्ही स्वतः जर आसपास कोणी असेल तर स्वतः वाचा मोठ्यानं,
है ना, जर असेल तर मनातल्या मनात वाचा आणि स्पेसिफिक शब्दावर भर द्या जसं मी देतो त्याच्यावर. पहिला प्रश्न काय म्हणतो, साहित्य कृतीचे स्वरूप तिच्या प्रयोजनावर अवलंबून असते. काय म्हणताय, साहित्य कृतीचे स्वरूप तिच्या प्रयोजनावर अवलंबून असते या विधानाचे परीक्षण करा. 60 मार्काला 2010 साली. मित्रांनो माझा आवाज घुमत तर नाही ना तुमच्याकडे? ओके ठीक आहे. तर पहा इथं पहिला प्रश्न काय म्हणते, साहित्य कृतीचे स्वरूप. पहिला स्वरूप तर हा शब्द आहे पास स्वरूप. त्याच्यानंतर पुढचं काय, प्रयोजनावर अवलंबून असते. म्हणजे तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे साहित्य कृती म्हणजे काय, म्हणजे थोडक्यामध्ये साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचं प्रयोजन काय असतं, आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला समजतं की साहित्याचे स्वरूप त्याच्या प्रयोजनावर अवलंबून असते या विधानाचं परीक्षण करता येतं. पहा मी काय म्हटलं, साहित्य म्हणजे काय हे तुम्हाला जर माहीत असलं, साहित्य म्हणजे काय हे जर तुम्हाला माहीत असतं तर साहित्याचे कार्य बी माहीत असतात. मग साहित्याचे कार्य कशावर अवलंबून आहेत हे बी तुम्हाला जजमेंट लावता येतं. थोडक्यामध्ये काय, या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच येतं जेव्हा साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचे कार्य कोणते आहेत हे कळल्यानंतर मग तुम्हाला याचं उत्तर लिहिता येतं. दुसरा प्रश्न पहा, साहित्याचे प्रयोजन हे साहित्याच्या स्वरूपावरून ठरवणे योग्य आहे की स्वतंत्रपणे ठरवणे योग्य आहे, याची शहानिशा करा. पाव वरचा जो प्रश्न आहे तो खालच्याला जुडून येतो, है ना. वरचं काय, स्वरूप हा शब्द वापरला होता, आता खाली पहा, स्वरूपावरून ठरवणे का स्वतंत्रपणे, है ना. प्रश्नामध्ये मेन गाभा तोच आहे. म्हणजे आता दुसऱ्या बी प्रश्नामध्ये तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे की साहित्य म्हणजे काय आणि साहित्याचे स्वरूप काय एवढंच माहीत असलं पाहिजे, त्याच्यानंतर मग तुम्हाला ते उत्तर लिहिता येतं. पहा पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये एक मेन गाभा आहे की स्वरूप म्हणजे काय आणि त्याचे कार्य काय. त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे पहा, ललित साहित्याचे शास्त्रीय साहित्याहून असणारे वेगळेपण कशा प्रकारे मांडता येईल, है ना. साहित्याचे प्रकार पाडतो आपण, ललित साहित्य आणि ललितर साहित्य. तर या दोघांमध्ये काय वेगळेपण आहे, म्हणजे फरक काय आहे हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे, तेव्हा तुम्हाला त्याचं उत्तर लिहिता येतं. चौथा प्रश्न काय म्हणतो पहा, साहित्याचे प्रयोजन कोणकोणत्या प्रकारचे असते, त्याचा थोडक्यात आढावा घ्या. प्रयोजन हा शब्द आहे आणि त्याचा थोडक्यात आढावा घ्या. तर याच्यामध्ये दोन्ही बी प्रश्नामध्ये पहा तुम्हाला समजेल, या चार प्रश्नामध्ये तुम्हाला समजेल की काय काय मेन गाभा आहे तो, है ना. म्हणजे जस्ट ॲनालाइज करत राहायचं की प्रश्न काय विचारले जातात साहित्याचे स्वरूप आणि कार्य या टॉपिकवर, मग तुम्हाला बाकी गोष्टी तुम्ही ऑटोमॅटिक सोडून देता. तर तुम्हाला या दोन गोष्टीवरून समजलं की हे जे काही प्रश्न आहेत, है ना, त्या प्रश्नामध्ये काय, प्रयोजन हा एक शब्द आहे आणि स्वरूप हा एक शब्द आहे, ठीक आहे. पाचवा प्रश्न पहा, साहित्य हे भाषिक व साहित्यिक संकेताचे पालन व उल्लंघन करीत असते. साहित्य हे भाषिक व साहित्यिक संकेताचे पालन व उल्लंघन करते. उदाहरणामध्ये काय, एखादा व्यक्ती साहित्य लिहित आहे, साहित्य लिहित असताना कधी कधी काय करतो, शब्दाची मोडतोड करतो, है ना. म्हणजे जसं की व्याकरण असायला पाहिजे तसं लिहित न असता त्याच्यानुसार शब्द लिहितो, जसं की तुम्हाला काही काही शब्द समजत नाही म्हणजे काय, तो त्याचं उल्लंघन करतो. तर असंच विचारता येते की साहित्य हे भाषिक व साहित्यिक संकेताचे पालन व उल्लंघन करीत असते म्हणजे काय, ते विवरण करून सांगा. आता हे याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही की काय असतं त्याच्यामध्ये, उदाहरणं फक्त तुम्हाला माहीत असले की उत्तर लिहिता येतं. तर याच्यामध्ये काय अपेक्षा येतात पहा, विचार करा. पहिलं स्वरूप साहित्य म्हणजे काय असलं पाहिजे, साहित्य कसं लिहिलं जातं म्हणजे साहित्याची निर्मिती कशी होते हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. कारण उदाहरणामध्ये विचार जर केलात, एखादी कविता आहे, है ना, आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे. आता अशी ही तर साधी सरळ कविता आहे, परंतु कवी कधी कधी काय करतो की त्याच्यामध्ये प्रतिमा, है ना, किंवा बरेच अशा गोष्टी आणण्याचा प्रयत्न करतो की कमी शब्दामध्ये जास्त अर्थ सांगण्याचा प्रयत्न करतो. असं करत असताना काय करतो की सरळ सरळ न बोलता तो म्हणजे अनपेक्षितपणे बोलतो. थोडक्यामध्ये काय, जसं सरळ सरळ दुसऱ्याला अर्थ सांगायला पाहिजे तसं न बोलता तो त्या नियमाचं उल्लंघन करतो आणि कधी कधी पालन बी करतो. तर तेच म्हणते ती की हे करीत असते म्हणजे काय, तर तो भाग आहे, कारण ते करावंच लागतं, नाही केल्यास मग ते शास्त्रीय दृष्ट्या होतं. पहा मी काय म्हटलं, परत जर एखादा व्यक्ती सहज लिहित असेल ठीक आहे, उदाहरणामध्ये आपली मराठी भाषा आहे, परंतु बोलीमध्ये फरक आहे, है ना. आता बोलीमध्ये फरक आहे म्हणजे मराठी भाषेच्या नियमाचं उल्लंघनच करते ना ते, समजलं ना. जसं की वराठी भाषा आहे, कोकणी भाषा आहे, है ना, अहिराणी आहे, डांगे आहे, ह्या भाषा आहेत. आता ह्या प्रमाण मराठीपेक्षा काही ना काही प्रमाणात वेगळे आहेत, त्याच्यामध्ये फरक आढळतो. याचा अर्थ काय, ते प्रमाण मराठीच्या नियमाचं उल्लंघनच करते ना. तर तसंच हा आहे, म्हणजे तुम्हाला ब्रॉड कन्सेप्ट जर माहीत असलं तर उत्तर लिहिता येतं, ठीक आहे. पुढचा प्रश्न पहा, साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा. 2019 आलेला प्रश्न होता पहा, साहित्याचे स्वरूप, साधा प्रश्न आहे, स्वरूप स्पष्ट करा.
सातवा प्रश्न पहा, साहित्य कृतीचे स्वरूप विशेष उलगडून सांगा. 10 मार्काला 2020 साली. 19 ला भी तोच प्रश्न आहे, 20 ला भी तोच प्रश्न आहे. हॅलो, हा बोला ना सर. स्लाइड आताचे थोडा लॅगिंग झालं तो. मगाशी तुम्ही 6 आणि 7 बोलला तेव्हा स्लाइड चेंज झाले. आता कोणती स्लाइड आहे? आता आता बरोबर दिसते. नाही नाही, थोडं लॅग होत त्याच्यामध्ये, हे ना इंटरनेट मध्ये. हे दिस साइड. ओके ठीक आहे. तर आठवा प्रश्न, ठीक आहे, आठवा प्रश्न पहा. साठोत्तरी साहित्य प्रवाहाचे स्वरूप विशेष आणि वेगळे पण स्पष्ट करा. पहिलं काय शब्द आहे? साठोत्तरी, है ना. फक्त हा इतिहासाच्या दृष्टीने येतो, है ना, परंतु माहीत असावं की थोडक्यात. आता या प्रश्नाचे उत्तर आवड नाहीत बरं का, तुम्ही टेन्शन नका घेऊ, तुम्हाला ऑटोमॅटिक समजून जाईल की कसं उत्तर लिहिता येतं. आता पहा, नववा प्रश्न काय म्हणतो? साहित्य आणि इतर कला यांचा अनुबंध सांगून साहित्याचे वेगळेपण स्पष्ट करा. काय म्हणतोय? साहित्य आणि इतर कला, जसं की आपण साहित्य म्हणतो लिखाण, त्याच्यानंतर नृत्य आहे, संगीत आहे, शिल्प आहे, हे बी कलाच आहेत ना. मग या दोघांमध्ये काय संबंध आहे? संबंध आहे की नाही, का वेगळेपण आहे, तर ते स्पष्ट करा म्हणतोय. 15 मार्काला 2020 साली आलेला प्रश्न आहे. पहा, 21 साली प्रश्नच आला नाही. तर अशा प्रकारचे जवळपास 9 प्रश्न आतापासून विचारले गेले आहेत. तुम्ही प्रश्न पहा समोर दिसतात तुम्हाला, इसवी सन कोणकोणत्या साली काय काय आलेलं आहे. पहा, 2009 साली काहीच प्रश्न नव्हता. 2010 60, 13 15, 14 20, 15 20, 16 20, पुन्हा 17 18 प्रश्न नाहीत. पुन्हा 19 10, 20 25, 21 काही पण नाही. थोडक्यामध्ये काय आहे तर, एक प्रश्नाच्या दृष्टीने जर पाहिलं तर 10 ते 25 मार्कापासून प्रश्न जातो असं आपण म्हणता येतं. आणि प्रश्न सोपे असतात. काय असतं प्रश्नामध्ये? मेन थीम काय असते पहा, जे नेहमी विचारलं जातं ते. पहिलं म्हणजे साहित्य म्हणजे काय, जेवढे आपण आता प्रश्न पाहिले त्याच्यावरून काय निष्कर्ष काढता येतं, काय माहीत असलं पाहिजे तुम्हाला साहित्य म्हणजे काय. त्याच्यानंतर फरक माहीत असला पाहिजे की ललित साहित्य आणि ललितर साहित्य, है ना, ललितर साहित्य याच्यामध्ये काय फरक आहे हे माहीत असलं पाहिजे. त्याच्यानंतर साहित्याचे स्वरूप माहीत असलं पाहिजे आणि साहित्याचे प्रयोजन माहीत असले पाहिजे. आता या गोष्टी म्हणजे मूलभूत आहेत, या माहीत असल्याच पाहिजेत, कारण याच्यावर बार बार प्रश्न विचारले जातात. कधी अतरंगी प्रश्न येतात जे तुम्हाला सगळा अभ्यास केल्यानंतर लिहिता येतात, परंतु हा जो मेन टॉपिक आहे साहित्याचे स्वरूप आणि कार्य, याच्यावर प्रश्न काय, साहित्य म्हणजे काय, प्रयोजन म्हणजे काय. पहा, कार्यच आहे ते एक प्रकारचे. प्रयोजन म्हणजे काय असतं, आणि एखाद्या गोष्टीचं प्रयोजन म्हणजे त्याचं कार्यच आहे ना, तर हा शब्द प्रयोजनानुसार वापरला जातो. ठीक आहे, तर असे 4 मेन प्रकार म्हणजे मेन थीम आहे त्याच्यामध्ये, की साहित्य म्हणजे काय, साहित्य ललित साहित्य किंवा ललितर साहित्य, साहित्याचे स्वरूप, साहित्याचे प्रयोजन. त्याच्यानंतर मग कधी कधी जसं आता म्हणलं की अतरंगी, साहित्याची निर्मिती कशी झाली, साहित्य आणि वाङ्मयामध्ये काय फरक आहे, काव्य म्हणजे काय, साहित्याचे वर्गीकरण असं येऊ शकतो. परंतु खाल्लेला असं काही विशेष महत्त्व नाही, परंतु वरच्याला विशेष महत्त्व आहे. ठीक आहे, तर हे तुमच्या लक्षात असावं की जेव्हा मी टॉपिक करणार आहे साहित्याचं स्वरूप आणि कार्य, हे करत असताना प्राधान्य कुठल्या गोष्टीला असावं, तर प्राधान्य असावं साहित्य म्हणजे काय. ते साहित्य म्हणजे नुसतं नाही बरं का, तुम्हाला चांगली संकल्पना माहीत असावी. कारण उत्तर जर म्हणजे मार्क जर मिळवायचे असेल तर उग आगळपगळ भाषेमध्ये नाही, तर त्या साहित्यिक भाषेमध्ये असावेत, है ना. त्याच्यानंतर काय, तर या दोघांमध्ये नेमका काय फरक आहे आणि कारण काय त्याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याचं स्वरूप काय आणि त्याच्यानंतर त्याचं प्रयोजन काय, हे प्राधान्य अगोदर असावं. बाकीच्या गोष्टी पुन्हा काही वाचा, परंतु अभ्यास करताना ह्या अगोदर कम्प्लीट करायचं आणि समजायचं की हे आपलं प्रायोरिटी, मस्ट प्रायोरिटी संपलेली आहे. मग बाकीच्या गोष्टी तुमच्या मनावर आहेत, करा नाही करा काही करा त्याच्यामध्ये, परंतु ही प्रायोरिटी ठेवायची. ठीक आहे, कारण ही प्रायोरिटी आपला 2009 ते 2021 चा अनुभव सांगते की या टॉपिकवर हेच प्रश्न विचारले जातात, याच्यापेक्षा काहीच विचारलं जात नाही. ठीक आहे, तर पुढे जाऊया मग. आता पहा, एक शब्द आहे याच्यामध्ये, स्वरूप म्हणजे काय. आता हा स्वरूप जो शब्द आहे ना, तुम्हाला बऱ्याच ठिकाणी म्हणजे अडचणीत पाडतो. उदाहरणामध्ये जर तुम्ही पहा की साहित्याचे स्वरूप स्पष्ट करा, हा एक शब्द आहे. पुन्हा भाषेमध्ये गेला तर भाषेचे स्वरूप स्पष्ट करा, हा एक शब्द येतो. त्याच्यानंतर डांगी बोलीचे स्वरूप स्पष्ट करा, लोकगीला स्पष्ट करून त्याचे स्वरूप विशेष लिहा, कथा कादंबरी कवितांचे स्वरूप स्पष्ट करा, दलितांचे स्वरूप स्पष्ट करा, ग्रामीण स्त्री, असं बऱ्याच ठिकाणी स्वरूप हा शब्द तुम्हाला सापडतो. काय सापडतो? स्वरूप हा शब्द. आता स्वरूप हा शब्द जर सगळीकडे सापडत असेल तर स्वरूप या शब्दाचा अर्थ काय हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. बरोबर आहे ना, माहीत असलं पाहिजे. तर आता तुमच्यापैकी सांगा की स्वरूप या शब्दाचा अर्थ काय होतो.
बताएगा कौन? ओके ठीक आहे. म्हणजे जसं की आता भाषेचे स्वरूप लिहा म्हणलं तर तुम्ही काय लिहिणार त्याच्यामध्ये? स्वरूप म्हणजे काय असतं नेमकं? हॅलो सर. हा बोला ना. त्याविषयी सर्व माहिती. त्याविषयी सर्व माहिती. ओके आणखी कोण म्हणत? सर सर संबंधित विषयाचे गुणविशिष्ट एका प्रकारे. ओके ठीक आहे. आणखी आणखी कोण सांगत? सांगा तुम्हाला. पा सर्वांगीण दृष्टीने केलेली माहिती. सर्वांगीण दृष्टीने केलेली माहिती. ओके ठीक आहे. आणखी हा बोला ना. स्वरूप म्हणजे एक थोडक्यात बेसिक स्ट्रक्चर भाषेचे. ओके बेसिक स्ट्रक्चर. आणखी काय पाहू? उत्तर का सांगा म्हणतो तुम्हाला, कारण उत्तर तुम्हाला लिहायचं. उदाहरणामध्ये प्रश्न आला ना, म्हणजे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये भाषेचे स्वरूप लिहा, तर स्वरूप काय लिहिणार त्याच्यामध्ये? किंवा असा आला कथेचे किंवा कवितेचे स्वरूप लिहा, काय लिहिणार त्याच्यामध्ये? कारण स्वरूप या शब्दाचा अर्थ माहीत असला पाहिजे, तेव्हाच तुम्हाला उत्तर लिहिता येतं की काय आहे ते नेमकं. हॅलो. हा बोला ना. जसं आपल्या संविधानाचं एक बेसिक स्ट्रक्चर आहे, त्याप्रमाणे भाषेचे एक बेसिक स्ट्रक्चर आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला तसं वाटतं ना, मग संविधानाचे स्वरूप सांगा तुम्ही. म्हणजे काय स्वरूप काय नेमकं? म्हणजे जसं की उत्तर प्रश्न आला तर काय लिहायचं स्वरूप मध्ये? मग थोडक्या मध्ये काय आपला बेसिक अंडरस्टँडिंग असली पाहिजे की स्वरूप काय लिहायचं. जर कथे कविता कादंबरी दलितांचे स्वरूप लिहा म्हटलं तर काय लिहिणार त्याच्यामध्ये? किंवा स्त्रीवादी साहित्याचे स्वरूप लिहा म्हणल्यास काय लिहिणार त्याच्यामध्ये? स्वरूप हा शब्द माहीत असल्याशिवाय उत्तर कसं लिहिता येईल का? तर मला म्हणायचे पहा की तुम्ही अभ्यास करत असताना अशा छोट्या छोट्या गोष्टीवर लक्ष द्या, त्यांच्यामुळे तुमच्या गुणामध्ये ऑटोमॅटिक वाढ होते पा. नाहीतर मग तुम्ही असंच उत्तर देता की ज्याचा म्हणजे मार्क मिळण्याचे कमी चान्सेस असेल. तर ह्या छोट्याच गोष्टी आहेत, परंतु मोठं काम करतात त्याच्यात. तर ठीक आहे पा, स्वरूप हा जो काही शब्द आहे त्याला इंग्लिशमध्ये तुम्ही फॉर्मॅट म्हणता. बरोबर ना? फॉर्मॅट हा शब्द वापरला जातो. जे कोणी आले तर ॲड. ओके ऍड केलं का आशिष? ओके ठीक आहे. तर स्वरूप या शब्दाला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये? फॉर्मॅट म्हणतो. आता फॉर्मॅट म्हणजे तुम्हाला कळलं असेल की फॉर्मॅट, तरी जे आपल्याला इतकी काही डायरेक्ट समज येत नाही की फॉर्मॅट काय असतो. एक ढांचा आहे, एक स्ट्रक्चर, जसं तुम्ही म्हणलं एक बेसिक स्ट्रक्चर असं तुम्ही म्हटलं त्याच्यामध्ये. कधी बी कुठली गोष्ट समजून घेत असताना त्या शब्दाला तोडून पाहायचं आहे ना. शब्दाची निर्मिती कशी होते की एक एक ते अक्षर जुडूनच त्याची शब्दाची निर्मिती झाली आहे. बरोबर आहे ना? मग त्याला फोडून पहा ना की त्याच्यात अर्थ, त्याच्यामध्येच अर्थ काय लपलेला तर नाही ना. बऱ्याच वेळा असं होतं की त्या म्हणजे पर्टिक्युलर शब्दाचा जो काही अर्थ आहे त्या शब्दामध्येच लपलेला असतो. तर इथं बी पहा, हा स्वरूप शब्द आहे, तर त्याला जर आपण फोडलं तर सो आणि रूप है ना, सो आणि रूप असा होता. आता सो काय आहे आणि रूप काय आहे? तर हा सो आता तर मी पण येतो, पण रूप हा शब्द तर तुम्हाला समजतो. जसं की आपण म्हटलं की प्राण्याचे स्वरूप, व्यक्तीचे स्वरूप, गावाचे स्वरूप. म्हणजे गाव हा एक भाषा आहे. गाव हा एक आपण गाव म्हणतो. आता गावाचे स्वरूप म्हणजे काय? त्याचं एक रूप सांगावं लागेल की गावामध्ये काय काय राहतं, है ना. गावाचा संबंध कसा आहे? तर जसं की गावामध्ये शेती आहे, है ना. गावामध्ये विविध व्यवसाय चालतात, गावामध्ये मंदिर आहे, गावामध्ये ग्रामपंचायत आहे, शाळा आहे, बरंच काही गोष्टी आहेत. आणि काही विशेष बी गोष्टी सांगावं लागतील की ज्याच्यामुळे ते गावाचं स्वरूप समजत येईल, है ना. नाहीतर सगळेच गाव एकसारखे दिसतील. ठीक आहे. जसं की आपल्या देशाचं स्वरूप, अशा पृथ्वीचं स्वरूप. आता हे कसं आहे? सो आणि रूप, त्याचं स्वतःत असलेलं रूप, है ना, स्वतः असलेलं. बरं का?
विचार करा, जसं की तुमचं स्वरूप आहे तर तुमच्या स्वतःत असलेलं, आता स्वतःत असलं म्हणजे काय, तुमच्या रंग रूप किंवा असं समजा तुमचा आकार, तुमचे वैशिष्ट्य, तुमचे विशेष, जसं की आता उदाहरणामध्ये तुम्ही स्वतःला समजून घ्या खेळ, जसं जर म्हटलं की स्वतःचे स्वरूप सांगा तर तुम्हाला शारीरिक बी स्वरूप सांगावं लागेल, मानसिक बी स्वरूप बी सांगावं लागेल, बौद्धिक बी स्वरूप सांगावं लागेल आणि आध्यात्मिक स्वरूप सांगावं लागेल. जर तुम्ही फक्त एकच सांगलाच, शारीरिकच माहिती सांगितला तर ते तुमचं स्वरूप होईल का? है ना, उदाहरणामध्ये असं म्हटलं आहे ना की हा जो व्यक्ती आहे तो अंगाने धष्टपुष्ट आहे, है ना, त्याचा रंग काळा आहे, आता तेवढ्यावरून त्याचं स्वरूप ठरेल का? नाही समजणार. त्याच्यानंतर पुढे सांगायला की तो मानसिकरित्या स्थिर आहे, है ना, तो चंचल नाही. आता हे बी सांगितलं ते अर्धवटच माहिती झाली. त्याच्यानंतर बुद्धीची बी तिथं सांगावं लागेल की तो बौद्धिकरित्या म्हणजे सक्षम आहे असं बी म्हणावं लागेल. त्याच्यानंतर त्याला काही ज्या अज्ञात गोष्टी आहेत त्याची बी थोडीशी त्याला संकल्पना आहे, म्हणजे आध्यात्मिक गोष्टी. म्हणजे जर तुमचं स्वरूप सांगायचं असेल तर एकच गोष्ट सांगून भागत नाही. मी काय म्हटलं पहा, जर तुमचं स्वतःचं जर स्वरूप सांगायचं असेल तर एकच गोष्ट सांगून भागत नाही. जर तसं म्हटलं तर ते अर्धवट होतं, बरोबर ना? अर्धे मत माहिती स्वरूप सांगू शकत नाही कधी पण. पुन्हा मी तुम्हाला म्हणतो की अर्धवट माहिती कधीही त्याचं स्वरूप असू शकत नाही. उदाहरणामध्ये आपण म्हणतो ना, व्यक्तीला आपण समजून घेऊ शकत नाही, घेऊ शकत नाही, कारण तुम्हाला त्याच्या फक्त एका पैलूबद्दल माहिती आहेत, अनेक पैलू आहेत तसे, त्याच्यामुळे तुम्ही त्याला समजू शकत नाही. तसंच आहे पहा की कुठल्याही गोष्टीचं जेव्हा तुम्हाला स्वरूप सांगा असं म्हटलं जातं त्याचं निश्चित स्वरूप सांगता येत नाही. हे लिहून घ्या पहिले सुरत, है ना, निश्चित स्वरूप सांगता येत नाही, येतच नसतं त्याच्यामध्ये, काही ना काही गोष्ट राहतेच. तुम्ही सगळ्या गोष्टी लिहिण्याचा प्रयत्न केला तर कुठली ना कुठली गोष्ट त्याच्यामध्ये लॅग होतेच. परंतु असं तर करता येतं पहा की कमीत कमी एवढी माहिती, कमीत कमी किमान माहिती की ज्याच्यामुळे समजेल की तो तसा आहे, तो व्यक्ती आहे एवढं तरी समजेल. उदाहरणामध्ये मी अमोल आहे तर अमोलविषयी एवढी किमान माहिती की ज्याच्यामुळे समजेल की मी तो आहे, मी अमोल आहे असं समजेल. जसं की तुमच्याविषयी बोललं तर तुमच्याविषयी ती किमान माहिती म्हणजे काय, जर तुम्हाला स्वरूप जर समजत नसेल तर एवढं तरी समजा की ॲटलिस्ट तेवढी माहिती की त्याच्यावर त्याचं अस्तित्व समजतं, है ना, ॲटलिस्ट त्याचे. जसं की भाषा आहे तर भाषेचं एवढी माहिती द्या की भाषेचं अस्तित्व समजतं, साहित्याची एवढी तरी माहिती द्या ज्याच्यामुळे म्हणजे साहित्याचं अस्तित्व समजतं. तर अशा प्रकारचं तुम्हाला म्हणायचं, मला म्हणायचं काय, फक्त जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा त्याची एकच बाजू सांगून भागत नाही, है ना. जसं की भाषा म्हटलं तर तुम्ही त्याचं फक्त कार्य जर लिहिलात तर तुम्ही चुकता, है ना, भाषेची लक्षणे कुठे गेली मग त्याचे. स्वरूप सांगताना मग एका वाक्यात लिहा ना की भाषेची हे बी लक्षणे आहेत, भाषेचं हे बी कार्य आहे, भाषा अशा प्रकारची आहे, भाषा तशा प्रकारची आहे, भाषेमध्ये हे गुण असतात, म्हणजे काय स्वरूप याचा अर्थ त्याच्यामध्ये लक्षणे बी येतील, वैशिष्ट्ये बी येतील, त्याचे विशेष गुण बी येतील, सगळंच येतं त्याच्यामध्ये. पहा, स्वरूप हा जो काही शब्द आहे तो सर्वांगीण आहे, त्याच्यामध्ये सगळं काही आलं पाहिजे, है ना. तर हे लक्षात ठेवा की स्वरूप याचा अर्थ असा नाही की त्याच्यात वैशिष्ट्य लिहिलायचे, लिहावं लागतील तुम्हाला, एक दोन तरी लिहावं लागतील त्याच्यामध्ये, किंवा बऱ्याच अशा गोष्टी की ज्याच्यामुळं त्या ज्या काय पर्टिक्युलर क्वेश्चन मिळाला आहे तुम्हाला, जसं की साहित्य म्हणजे काय किंवा साहित्याचे स्वरूप म्हणजे काय, तर तुम्हाला एवढी तरी माहिती सांगावं लागेल की ज्याच्यामुळं ते साहित्य समजतं पुढच्यांना, ठीक आहे. तर प्रश्न विचारल्यास जरा नीट विचार करायचा, है ना, प्रश्न विचारल्यास पहा थोडा नीट विचार करायचा, कारण तुमच्याकडे ऑलरेडी डाटा असतं, फक्त तुम्हाला माहीत नसतं की उत्तर कसं लिहायचं असते. स्वतःच्या हातानं तुमचं उत्तर कमजोर करू नका, है ना. त्याच्यासाठी काय करायचं की साहित्य म्हणजे काय, साहित्य स्वरूप त्याचं अगोदरच टिपण काढून ठेवायचं, काही पॉईंट अगोदरच काढून ठेवायचे, ज्याच्यामुळं त्या उत्तरामध्ये कमीपणा तुम्हाला मिळणार नाही किंवा पुढच्याला जो काही चेक करणार आहे त्याला कमीपणा वाटणार नाही, है ना. असं तुम्हाला डायरेक्ट असं लिहायचं नाही की बाबा साहित्याच्या स्वरूपामध्ये हे वैशिष्ट्य येतात. तुम्ही जसं आपण लिहिताना कधी ओघामध्ये लिहितो ना तसंच मध्ये लिहित राहायचं, टिपत राहायचं की ज्याच्यामुळे त्याचं ऑटोमॅटिक स्वरूप त्याच्यामध्ये येतं. तर थोडक्यामध्ये काय की जेव्हा कधी कधी तुम्ही गोंधळून जाताना की वैशिष्ट्य काय आहे, लक्षणे काय, हे तर वेगवेगळे डिफरन्स आहे पा, परंतु स्वरूप हा त्याच्यामध्ये सगळ्यांना सामावून घेणारी बाब आहे, एवढं तरी तुम्हाला माहीत असावं, ठीक आहे. तर जेव्हा प्रश्न विचारला जाईल की भाषाचे स्वरूप सांगा तर तुम्हाला सर्व काही माहिती कमी शब्दामध्ये सांगायची आहे. जेव्हा काही प्रश्न विचारला जाईल की कथा, कविता, कादंबरी, दलित, ग्रामीण, तर त्याची थोडीफार माहिती, म्हणजे ज्याच्यामुळं ते दलित पण समजतं, ते स्त्रीवादी समजतं, ते ग्रामीण पण समजतं, जे काही असेल तर ते तुम्हाला थोडीफार माहिती त्याची, थोडीफार म्हणजे काय, त्या थोडीफार माहितीमध्ये बराचसा गाभा असला पाहिजे, ठीक आहे. तर हा स्वरूप शब्द आहे, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी सापडतो, त्याच्यामुळे तुम्हाला याची माहिती असावी, ठीक आहे. तर मग हा तर झाला स्वरूप या शब्दाविषयी. तर आज आपण काय काय शिकणार आहोत पहा, पहिलं सुरू तर काव्य म्हणजे काय, त्याच्यानंतर साहित्य म्हणजे काय, साहित्य आणि वाङ्मयामध्ये काय फरक आहे,
वाङ्मय आणि विज्ञानामध्ये काय फरक आहे, किंवा वाङ्मय अनुभव विज्ञान हे कसं येतं, एकमेकाशी आहे का त्याचा काही संबंध नाही हे पाहायचं आहे. त्याच प्रकारे साहित्यामध्ये व्यक्तिमत्व येतं का, त्याचा मनोधर्म असतो. साहित्यामध्ये सौंदर्य कशा प्रकारचं असतं, साहित्याचा संबंध कलेशी आहे, नीतीशी आहे का नाही, का जीवनाशी आहे का नाही, त्याच्यामध्ये वास्तव येतं का ध्येय येतं, त्याच्यामध्ये प्रतिभा असते म्हणजे व्यक्ती जो लिहितो त्याची प्रतिभा आहे का, त्याची परिस्थिती येते, साहित्यामध्ये त्याचं वर्तन कशा प्रकारचं असतं, त्याचप्रकारे साहित्याची मार्क्सवादी संकल्पना, मग साहित्याचा वापर प्रचारासाठी केला पाहिजे का नाही, त्याच्यानंतर शेवटचा टॉपिक आपण साहित्याचे वर्गीकरण पाहिजे. म्हणजे आजच होणार आहे सगळं, म्हणजे असं नाही की सर एवढे टॉपिक, अरे छोटे छोटे आहेत. फक्त याच्यावरून काय समजतं, तुम्हाला म्हटलं ना की तुमच्या मुलाखतीमध्ये आहे ना, जस्ट तुमच्या संकल्पना जरा स्ट्रॉंग असाव्यात, यासाठी हा लेक्चर आहे. तर हा साहित्याचे वर्गीकरण आणि साहित्य काव्य म्हणजे काय हे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीनं म्हणजे मेन्सच्या दृष्टीनं महत्त्वाचं ठरतं, बाकीचं मुलाखतीच्या दृष्टीनं. आणि बाकी जे प्रश्न आहेत ना, प्रश्नाचं पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला ते सापडेल. ठीक आहे, तर सुरुवात करूया काव्य म्हणजे काय. तर तुम्हाला काय म्हणायचे, काव्य म्हणजे काय तुमच्या मते, हे वाचून नका सांगू, तुमच्यानुसार सांगा तुम्हाला काय माहित होतं काव्य म्हणजे काय. संगीत, गाणं. ओके ठीक आहे, आणखी काही सर? काव्याचा संबंध हा प्रसंग भावनेशी, मानवी भावनेशी उपयोग असतो. ओके, मानवी भावनेशी असतो. आणखी काही? काव्य ही कविता नाही का? काव्य कविता, गाणं किंवा संगीत वगैरे. विचार सर, काव्याच्या, हा बोला ना सर, काव्याच्या संकल्पना या बदलत्या काळानुसार बदलत गेल्या सर. हा ते तर मान्य आहे, तरी पण काव्य म्हणजे काय? हॅलो, हा बोला ना. काव्य हे एक प्रकारचे साहित्यच आहे, फक्त कालबद्ध पद्धतीने बदलेले किंवा मनोरंजनाच्या दृष्टीनं लोकांना समजलेल्या भाषेत. ठीक आहे, पर एवढं सांगा, काव्य साहित्यच आहे, काव्य आणि कविता एकसारखे आहे का? कुणाला म्हणायचं का याच्यावर की काव्य आणि कविता एकच आहे म्हणून? नाही सर, काव्य आणि कविता एक नसावे, कारण की कविता एक प्रॉड मध्ये असते, काव्य मोठं जाऊ शकत, महाकाव्य प्रकारचे. ओके, आणखी कुणाचं काही मत? कविता हा काव्याचा भाग आहे, बरोबर आहे. मला हे वाटतं सर, कविता ही काव्याचा भाग आहे, काव्य हे एक प्रकारे आपण त्याला असं म्हणतो ना, अनुभव किंवा त्याचा सोच, पण आपण बोला ना, अनुभव गोष्टी आपण जे अनुभवतो किंवा जे बघतो ते काव्यामध्ये आपण रूपांतर करतो, पण कविता एक जस्ट कविता आपण मनाचे विचार किंवा आपल्या डोक्याचे विचार असतात तेच आपण लिहितो, त्याला कविता असं असं मला वाटतं. ओके ठीक आहे, तर पहा काव्य हा शब्द कने म्हणजे एक व्यापक अर्थाने वापरला जातो. हा बोला ना. काव्य हे कविता असं म्हणतात, पण मग जी प्राचीन जी रामायण आणि महाभारत यांना पण आपण महाकाव्य म्हणतील ना, ती थोडीच कविताच्या स्वरूपामध्ये दिलेली आहे. हो ना, त्याच्यामुळे एक वेगवेगळं पण असू शकत, वेगवेगळं पण असू शकत. ठीक आहे, पहा प्राचीन काळामध्ये म्हणजे जसं की आता आधुनिक संकल्पना बऱ्याच येत गेल्या, तसं कथा, कादंबरी, नाटक ह्या जी संकल्पना आहेत त्या सगळ्या आधुनिक आहेत. तर प्राचीन काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर काव्य हा जो काही शब्द आहे तर सर्वासाठीच वापरला जायचा. मग त्याच्यामध्ये त्यांनी कथा लिहिली असतील अथवा काही कविता लिहिली असतील, म्हणजे आता की कथा कविता आजचे नावं आहेत, तर परंतु अगोदरच्या काळामध्ये जे काही नावं असतील त्याच्यामध्ये म्हणजे जेवढं काही म्हणजे होतं, ज्याला आपण म्हणतो साहित्य म्हणत असो किंवा काही म्हणा, त्याच्यामध्ये जे काही आपल्या संस्कृतीमध्ये होतं ते सगळ्याला आपण काव्य असं म्हटलं जातं. विशेषतः हे जे काही संज्ञा आहे ना काव्य, हे ग्रीक लोकांनी आणि आपल्या संस्कृत वाङ्मयामध्ये लोकांनी वापरलेली आहे. पण म्हणजे थोडक्यात काय समजायचं की काव्य हा कुठलाही एक भाग नाही, तर ते सगळ्याच गोष्टीला जे काही, जसं की महाभारत हे सुद्धा एक काव्यच आहे ना. आता जसं की पुन्हा बऱ्याच लोकांनी कालिदासांनी लिहिलं, पुन्हा बरेच आपले प्राचीन संस्कृत जे आहे ना लिहिणारे त्याच्यामध्ये येतात,
ज्यांनी बरेच काहीतरी लिखाण केलं, तर त्या सगळ्यांनाच अगोदर काव्य म्हटलं जायचं. आता आता तुम्हाला प्रश्न निर्माण होत असेल की असं का है ना, काव्य हा शब्द का वापरला जायचा त्याच्यामध्ये. तर तुम्ही जर नीट विचार केला तर प्राचीन काळामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल्या जायच्या होत्या, लिहिल्या जात असत, ते कशा होत्या पहा. असं आताच्या काळासारखं नव्हतं ना, सेंटेन्स वाईज नव्हतं ना, एका वाक्यामध्ये किंवा ते पॅराग्राफकडे नव्हतं ना, म्हणजे काय एक तर श्लोकाच्या स्वरूपामध्ये किंवा असं म्हणा की तर पद्याच्या स्वरूपामध्ये है ना. पद्य हा शब्द सर्वांगीण आहे, म्हणजे पद्याच्या स्वरूपामध्ये. गद्य म्हणजे काय आपण ते का हे प्रकारचं म्हणतो है ना, कथा कादंबरी असं म्हणतो. पद्य म्हणजे काय, कवितेला आपण त्याच्यामध्ये अंतर्भूत करतो. थोडक्यामध्ये काय, तुम्ही विचार करा ना, महाभारत जे आहे ते गद्यामध्ये आहे का पद्यामध्ये आहे? निश्चितच पद्यामध्ये आहे. किंवा इतर बी जे ग्रंथ होऊन गेले त्याचं, जसं की आपले हे पहा म्हणजे ज्ञानेश्वरी पहा, बरेच जे होऊन गेले त्याच्यामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारची लिखाणशैली वापरले पद्यामध्ये. म्हणजे काय, जे बी लिखाण होऊन गेलं अगोदरच्या प्राचीन काळामध्ये ते सगळं काही पद्यामध्ये होतं. कारण शास्त्रीय ग्रंथ असू द्यात किंवा काही तत्वज्ञान, व्याकरण, नीती, या सगळ्या गोष्टी जी काही शिक्षा देण्याची माध्यम होते, जे समाजाला प्रबोधन करायची माध्यम होते, सगळ्यामध्ये पद्यच हे होतं. आता पहा, पठन किंवा आपण म्हणजे त्या काळामध्ये अगोदरच्या काळामध्ये जर तुम्ही विचार केला तर विशेषतः लेखन कला नव्हती है ना, सगळी मौखिकदृष्ट्या येत होतं. जे काही लिहिलं जात होतं ताडपत्रावर किंवा ते काही, ते फक्त कमी लोकापासूनच होतं ना, म्हणजे ते खूप मोठी गोष्ट झाली अशा प्रकारची गोष्ट होती. म्हणजे काय, एक पाठ करण्याच्या माध्यमातून आपण संस्कृती जोपासली आहे, म्हणजे पद्याच्या स्वरूपात अगोदरचे लिखाण होतं. त्याच्यामुळे त्याला हा आणि या पद्यालाच हे जे काही साहित्यकार आहेत, संस्कृत साहित्यकार, त्यांनी काव्य हा शब्द वापरला है ना. काव्य, आता काव्य शब्दाला तुम्ही तोडून बीत पाहिलं तर त्याच्यामध्ये असाच अर्थ होतो की जे काही आपण तोंडाने किंवा आपण आपल्या वाणीने बोलतो त्या प्रकारचा भाग त्याच्यामध्ये येतो. थोडक्यामध्ये काय की अगोदरच्या काळामध्ये जे साहित्य लिहिलं जात नव्हतं है ना, ते सगळं काही काव्यच म्हटलं जात होतं. आणि मग ही एक म्हणजे मौखिक परंपरेने एक अशी गोष्ट म्हटली की बाबा सगळ्या गोष्टी पाठच केल्या पाहिजे, कारण तेव्हा कुठं झेरॉक्स कॉपी होती किंवा लिखाण नव्हतं ना, काहीच नव्हतं. थोडक्यामध्ये काय की हा जो काही काव्य हा शब्द आहे तो एक रूढ अर्थ आहे ना, अगोदरच्या काळामध्ये वापरलेल्या सगळ्याच गोष्टीसाठी वापरलेला हा शब्द आहे काव्य. म्हणजे थोडक्यामध्ये काय, जे काही काव्य जी आत्ताची संकल्पना आहे, म्हणजे आजच्या काळामध्ये आपण काव्य म्हणजे कविता म्हणतो, आजच्या काळामध्ये काव्याला कविता म्हणतो, परंतु अगोदरच्या प्राचीन काळामधीलच्या काव्याचा अर्थ वेगळा आहे. एवढं लक्षात असावं तुमच्या. मी काय म्हटलं पहा, अगोदर म्हणजे प्राचीन काळामधील जे काव्य हा शब्द वापरला जातो त्याचा अर्थ वेगळा आहे, आणि आधुनिक काळामध्ये जो काव्य हा शब्द वापरला जातो त्याचा अर्थ वेगळा आहे. आधुनिक काळामध्ये काव्याचा अर्थ कवितेला दिला जातो, प्राचीन काळामध्ये सगळ्याच लेखनाला काव्य हा शब्द वापरला जातो. आणि विशेषतः तुम्ही भारतीय संस्कृतीमध्ये जर पाहिला तर संस्कृतामध्येच जे काही ललित साहित्य आहे त्याला काव्य हा शब्द वापरला जातो. ललित हा शब्द वापरता पहा, ललित म्हणजे काय, ललित म्हणजे आनंद देणे है ना, ललित हा शब्द वापरणं है ना, क्रीडा करणे असं म्हणतात. आता म्हणजे काय, ज्या काव्यामध्ये क्रीडा म्हणजे आनंद मिळतो त्याला ललित साहित्य म्हणतात. म्हणजे ललित साहित्य कशामध्ये मिळतं पहा, जसं की कथा कादंबरी नाटक आहे, ह्याच्यातून आनंदच मिळतो ना, तर तोच भाग काव्य हा शब्द वापरला जातो. तर समजायचं काय तुम्हाला, परीक्षेला येणार नाही, परंतु काय, काव्य हा जो शब्द आहे प्राचीन काळामध्ये जे पद्य होतं त्या सगळ्यालाच वापरलं जायचं, परंतु म्हणजे ह्याच्या काळामध्ये आजच्या काळामध्ये सगळ्याच गोष्टीमध्ये जर तुम्ही पाहिला तर कवितेस विशेष हा शब्द काव्य वापरला जातो. कारण अगोदरच्या काळामध्ये जे काही ज्ञान होतं, जे नीतिमत्ता असेल, व्याकरण असेल, तत्वज्ञान असेल, ते सगळं पद्यामध्येच लिहिलं जात होतं. आजच्या काळामध्ये लिहिलं जातं का, नाही लिहिलं जात ना, तो मेन फरक आहे. पण त्याच्यानंतर जर काव्य समजलं असेल तर पुढे मग साहित्य म्हणजे काय हा शब्द येतो, कारण काव्यामध्ये बी साहित्य येत होतं अगोदरच्या काळामध्ये. ठीक आहे, मी काय म्हटलं पहा, काव्य हा शब्द मोठ्या अर्थाने वापरला जाता, परंतु आजच्या काळामध्ये नाही वापरला जात, परंतु प्राचीन काळामध्ये पहा, प्राचीन काळामध्ये काव्यामध्ये साहित्य येत होतं. ठीक आहे, आता त्याच्यानंतर मग आता स्पेसिफिक शब्द येतो की साहित्य म्हणजे काय. आता साहित्य म्हटलं की जसं की तुमच्या घरामध्ये काही साहित्य असतं है ना, तुम्ही शाळेमध्ये शिकला तिथं काही साहित्य असतं, किंवा तुमच्या आता आसपास तुमच्या टेबलवर काहीतरी साहित्य आहे, मग हे साहित्य आणि त्या साहित्यामध्ये काय फरक आहे. म्हणजे आपण सामग्री, साधन अशा बी गोष्टीसाठी मग आपण साहित्य वापरतो ना, म्हणजे भौतिक बाबीसाठी. मग हा साहित्य शब्द आला कुठून, म्हणजे ह्या आनंद देण्याच्या दृष्टिकोनातून है ना. तर लिटरेचर हा जो काही इंग्रजी शब्द आहे त्याच्यावरून मराठीमध्ये साहित्य हा शब्द घेतलाय पहा. म्हणजे संस्कृताप्रमाणे आपण मराठीमध्ये आलो नाही. मी काय म्हणतो ते लक्षात घ्या की संस्कृताप्रमाणे आपण, जसं की संस्कृतामध्ये काव्य हा शब्द वापरला जातो
परंतु आपण मराठीमध्ये तसा नाही वापरला. आपण काय केलं की इंग्रजीचं अनुकरण केलं. इंग्रजीमध्ये लिटरेचर हा शब्द वापरला जातात, त्यालाच मराठीमध्ये आपण साहित्य असं म्हटलं. तर हा जो काही शब्द आहे ना लिटरेचर, तर हा शब्द मूळचा लिटरे या मूळ लॅटिन शब्दापासून निर्माण झाला असं म्हटलं जातं. आणि त्याच्यानंतर मग त्याचा अपभ्रंश होऊन किंवा त्याचं आहे ना त्याचं ट्रान्सलेट करून त्यांना मराठी साहित्यामध्ये साहित्य हा शब्द वापरला गेला. आता तुम्ही विचार करा की साहित्य म्हणजे काय आहे ना. हा शब्द जर तुम्ही उपरला, आता आपण म्हटलं की ते लिटरेचर या शब्दापासून आलं तसं काही बरंच काहीतरी झालं, परंतु पुन्हा प्रश्न निर्माण होतो की साहित्य म्हणजे काय. साहित्य म्हणजे काय जर तुम्ही जर व्याख्या करायला गेलात ना, तर काही ना काही त्याच्यामध्ये राहतं. कारण साहित्यामध्ये काही गोष्टी आहेत, काही गोष्टीचा म्हणजे पुन्हा विकास होणार आहे, काही गोष्टी पुन्हा येणार आहेत, म्हणजे अगोदरचे आहेत. म्हणजे जसं की आपण म्हणतो ना भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ असं सगळं काही म्हणतो ना, तर याच्यामध्ये बार बार परिवर्तन होतं. आणि ज्या गोष्टीमध्ये बार बार परिवर्तन होत असेल, तर त्या गोष्टीची व्याख्या करता येते का? तुम्हीच विचार करा, करता येते का? नाही ना. जसं की तुम्ही कोण आहात, ते तुमची व्याख्या आहे, एकाच ह्याच्यामध्ये करता येत नाही. कारण तुम्ही आज जे आहात ते उद्या बदलू शकता. काल जे होता ते, जसं की काल तुम्ही ग्रॅज्युएट होता है ना, म्हणजे काल 2-3 वर्षापूर्वी तुम्ही कॉलेजला जात होता, तेव्हा तुमच्या दिमागामध्ये विचार बी असू शकतो नसू बी शकतो, परंतु आज तुम्ही UPSC करता, म्हणजे कालचा तुम्ही आजचा तुम्ही आणि उद्याचा तुम्ही याच्यामध्ये फरक आहे, त्याच्यामुळे तुमची व्याख्या करता येत नाही. तर त्याचप्रकारे साहित्य बी आहे. पहा, साहित्यामध्ये काय होतं, काय आहे, काय येणार आहे, अशा सगळ्याच गोष्टी आहेत, त्याच्यामुळे त्याची व्याख्या करता येत नाही. तसं जीवन आहे, पहा, जीवनाची बी व्याख्या करता येत नाही. त्याचप्रकारे संस्कृती आहे, संस्कृतीमध्ये बरीच जडणघडण होते, काही येतं काही जातं, म्हणजे काय ज्याच्यामध्ये बार बार परिवर्तन होतं त्याची व्याख्या करता येत नाही. व्याख्या त्याचीच करता येते ज्याची, जे स्थिर आहे ना, ज्यासाठी काय आहे, जसं की एखादा नियम आहे, एखादा रूल आहे, तर त्याची व्याख्या करता येते. परंतु या जसं की हे आपण साहित्य म्हणलं त्याची व्याख्या करता येत नाही. तर पहिल्या सुरू कुणी जर म्हणलं की साहित्याची व्याख्या काय, तर पहिला शब्द तुमचा तिथं असला पाहिजे की साहित्य हे अव्याख्येय आहे. कसं आहे? अव्याख्येय आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणा, म्हणजे कुणाच्या अनुसार किंवा तुमच्यानुसार तुम्ही व्याख्या करू शकता, परंतु पहिल्या सुरू तरी पण आपल्याला साहित्याची व्याख्या करता येते अशा प्रकारे तुम्ही म्हणू शकता. परंतु पहिला शब्द साहित्य हे जे काही शब्द आहे ते अव्याख्येय आहे, कारण याच्यावर बरेच मत आहे. बरेच मत म्हणजे तुम्ही जर विचार केला तर एक एक व्यक्ती असं म्हणतो, पहा, जसं की पु ल देशपांडे काय म्हणतात साहित्य म्हणजे बोलणे, तर कोण काय म्हणतं की साहित्य म्हणजे दुसऱ्याचे हित असं बी म्हटलं जातं. कोणी काय म्हणतं की साहित्य म्हणजे काय एक प्रकारचा आनंद आहे. आता पहा, जर प्रत्येक लोक असं म्हणत असेल तर साहित्य म्हणजे काय हे कसं ठरवायचं? नाही ठरवत आहेत. म्हणजे जर एकाच मुद्द्यावर जर विभिन्न मत येत असेल तर त्याची व्याख्या करता येते का? नाही करता येत. तरी पण साहित्य हा जो काही शब्द आहे याचा मूळ धातू म्हणजे जिथून त्याचा ओरिजिन झाला आहे, त्याचं सहित तत्व असं होतं. आता तत्व हा जो शब्द आहे ना, तत्वज्ञानामध्ये येतो है ना, तत्व हा शब्द. आता मग साहित्यामध्ये सहित तत्व काय आहेत? सहित म्हणजे अशा प्रकारचं, पहा, सहित हा शब्द वापरलाय है ना, जे हिताचं, म्हणजे जे ज्या तत्वामध्ये काहीतरी हित आहे अशा प्रकारचं. म्हणजे जसं की साहित्य म्हटलं तर आपण काय म्हणतो, आनंद देणे, बोध देणे, अशा प्रकारच्या गोष्टी आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी हित आहे अशा प्रकारे. त्याच्यामुळे ते म्हणतात की साहित्याचा मूळ धातू है ना, मूळ शब्द जो तुम्ही ओरिजिन होतो तो काय आहे, मराठीमध्ये बोलतो बरं का आपण, मराठीमध्ये म्हणतो, इंग्लिश तर आपण मगाच बघितलं. तर साहित्याचा मूळ धातू काय? सहित तत्व. तर आणि त्याच्यामध्ये भाव काय म्हणतो, पहा, शब्द आणि अर्थ एकमेकाच्या बरोबरीने जेथे जातात, शब्द आणि अर्थ एकमेकाच्या बरोबरीने जेथे जातात तेथे साहित्य निर्माण होतं असं त्यांनी म्हटलंय. परंतु तुम्ही विचार करा की आता मी बोलतोय, तुम्ही ऐकतात, माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतात, आता मी जे बोलतो ते साहित्य आहे का? भामा काय म्हणतो, शब्द आणि अर्थ एकमेकाच्या संगतीने जिथे जातात तिथे साहित्य निर्माण होतं. आता जे मी बोलतो ते साहित्य आहे का? तुम्ही ऐकता, मी बोलतो, या शब्द बी आहे त्याला अर्थ बी आहे, साहित्य आहे का? थोडक्यामध्ये काय की सगळ्याच गोष्टी साहित्य नसतात, है ना. इथून कन्सेप्ट का निर्माण होतो की सगळ्याच गोष्टी साहित्य नसतात. जसं की काही विज्ञानाचे सिद्धांत आहे, काही भौगोलिकाचे वर्णन आहेत, उदाहरणामध्ये एका गावाचं वर्णन आहे, आपल्या देशाचं वर्णन आहे, किंवा काही इतिहासाचे प्रसंग आहेत. आता त्याच्यामुळे ते साहित्य होत नाही, त्याच्यामध्ये शब्द बी आहेत अर्थ बी आहेत. कारण त्या, आता तुम्ही म्हणसाल की सर का, है ना, प्रश्न पुन्हा निर्माण होतो की सर का. आता विज्ञानाचा सिद्धांत आहे, तर विज्ञानाचा सिद्धांत एक सेंटेन्स वाईज असतो, त्याच्यामध्ये काहीतरी लिहिले असतं, ते प्रत्येकालाच आवडेल असं नाही, प्रत्येकाची भावना पुलकित करेल असंच नाही. कारण साहित्याचा मेन उद्देश असतो, पा, भावनेला पुलकित करणे, भावनेचे लाड पुरवणे, है ना, आपली भावना जी आहे त्याला आनंद देणे, बोध देणे, अशा प्रकारचा असतो. तुम्ही विज्ञान घेऊन पहा,
विज्ञानामध्ये तुम्हाला असा होतो का खूप फार भरारी आनंद झालाय आहे ना, गगनात माविना अशा प्रकारे होतो ना, होत नाही ना त्याच्यामध्ये तसं काही, किंवा एका भूगोलक वर्णन करताना आनंद होतो का तुम्हाला थोडक्यामध्ये? आता तुम्ही म्हणाल की सर होत असेल असं नाही, म्हणजे जस्ट विचार करा की जसं की एखादी साहित्य एखादी कथा वाचता, कथा वाचताना तुम्ही इतकं त्याच्यामध्ये डुबून जाता की तुम्हाला वाटते की आता काय होईल, आता कसं आहे, मध्येच हसता मध्येच तुमचं ते उत्साह निर्माण होतो, म्हणजे काय ते जे काय तुम्हाला जोडून धरतं काहीतरी देण्याचा प्रयत्न करतं, परंतु असं विज्ञानाच्या सिद्धांतामध्ये होतं का? नाही होत. म्हणजे थोडक्यामध्ये काय की सर्वच गोष्टी साहित्य नसण्याचं कारण काय की साहित्याचा जो मूळ उद्देश आहे की भावनेला पुलकित करणे, भावनेचे लाड पुरवणे आहे ना, बाकी सगळ्या गोष्टी येतील त्याच्यामध्ये, परंतु तो उद्देश हा बाकीच्या जे आपण म्हणतो ना शब्द आणि अर्थ तिथं साध्य होत नाही, तर त्याच्यामुळं साहित्य हे प्रत्येक गोष्टीमध्ये नसतं. ठीक आहे, तर हा एक भाग आहे. तर बाकीचे हे जे काही ते व्याख्या आहेत जसं की दुसऱ्याच्या हिताचे ते तुम्ही म्हणू शकता. त्याच्यानंतर पहा साहित्य आणि वाङ्मयामध्ये काय फरक आहे. आता आपण तुम्ही जर पाहिलात की मराठी साहित्य बी म्हणतो मराठी वाङ्मय म्हणतो, मग साहित्य म्हणायचं का वाङ्मय म्हणायचं, तुम्ही असेच प्रश्न मुलाखतीमध्ये विचारले जातात, त्याच्यामुळे हे तुम्ही लक्ष द्या जरा. साहित्य आणि वाङ्मय, आता साहित्य म्हणजे काय म्हणलो आपण की सहित तत्व ज्याच्यामध्ये हित आहे काहीतरी, है ना, म्हणजे आनंद बोध देणे असा प्रकारचा आहे. वाङ्मयचा अर्थ काय होतो पहा, वाणीने युक्त सर्व काही. अगोदरच्या काळामध्ये याची अशा प्रकारची व्याख्या केली जाते की वाङ्मय काय आहे की जे तोंडावटे बाहेर पडतं, वाणीने जे युक्त ते सर्व काही असं ते म्हणतात. म्हणजे माझ्या तोंडावटी जे काही बाहेर पडलं, जे काही बाहेर पडलं ते काय आहे, ते सर्व काही वाङ्मय आहे असं म्हटलं जातं. आता तुम्ही विचार करा, मी रोज हसतो बोलतो खातो मजाक करतो काही बी करतो, आता ते काय सगळंच वाङ्मय आहे का मग, है ना? जर वाङ्मयाला आपण वाङ्मयाचा शब्द वापरला की वाङ्मयाचा अर्थ काय काढला जातो, है ना, वाङ्मयाचा अर्थ काय काढतात लोक की वाणीने जे काही आहे ते सर्व काही वाङ्मय आहे असं म्हटलं. पहा वाङ्मय शब्दामध्येच आहे ना त्याचा अर्थ वाङ्मय, तर वाणीने युक्त ते सर्व काही. आता तुम्ही विचार करा की मी जे बोलतो त्याचे क्षेत्र, कारण आपण संदेश करतो आणि आपण बोलतो ज्या काही गोष्टी कम्युनिकेशन करतो ते रोजच आहे ना, म्हणजे काय की वाङ्मय जर म्हटलं तर ते मूळ अर्थ आपला सापडत नाही, कारण तो वाङ्मयाच्या शब्दावरून जो काही अर्थ होतो वाणीने, परंतु वाणीचं जे काही क्षेत्र आहे ते खूप मोठं आहे, है ना, वाणीचं क्षेत्र खूप मोठं आहे, त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीला आपण वाङ्मय म्हणता येत नाही. वाङ्मय असं जे म्हणतात की वाणीने युक्त सर्व काही, हे सगळे म्हणजे टीकाकाराचे मत आहेत बरं का. काही टीकाकार म्हणतात की हे असं आहे, काही टीकाकार म्हणतात की हे तसं आहे. तर इथं काय म्हटलं जातं की जसं की एखादी संभाषण आहे अथवा चर्चा आहे, हे वाङ्मय असेल का? नाही असणार. तर थोडक्यामध्ये काय की साहित्य आणि वाङ्मय है ना, याचा भिन्न भिन्न अर्थ काढला जातो, परंतु त्याच्यामध्ये दोघांमध्ये बी एक डिफरन्स पाहायला भेटतो. कारण अगोदरच्या काळामध्ये वाङ्मय हा शब्द वापरला जायचा, आधुनिक काळामध्ये साहित्य हा शब्द वापरला जातो. परत एकदा सांगतो, जसं की काव्य होतं है ना, सुरुवात कशी होते पा आपली, काव्य येतं, काव्याच्या मध्येच वाङ्मय येतं, वाङ्मयाच्या नंतर आधुनिक काळामध्ये साहित्य ही भाषा येते पहा, है ना. तर असा एक प्रवास पाहायला भेटतो, म्हणजे अगोदरच्या काळामध्ये काव्याच्या नंतर वाङ्मय हा शब्द आला, वाङ्मयाच्या नंतर साहित्य हा शब्द आला, परंतु व्याख्या वेगवेगळी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, है ना. जसं की वाङ्मय म्हणलं वाणीने सगळं काही, आता थोडंच असतं जसं, है ना, साहित्य म्हणजे काय तर सगळंच शब्द आणि अर्थ असं म्हणतात किंवा दुसऱ्याच. आता मग असं जर म्हणत असतील तर सगळं काही आपण साहित्यामध्ये म्हणू शकत नाही. थोडक्यामध्ये काय म्हणायचं की साहित्य आणि वाङ्मयामध्ये, आता उत्तर सांगत असताना असं म्हणू नका डायरेक्ट की साहित्य आणि वाङ्मयामध्ये काही फरक नाही, फक्त एवढंच सांगा की साहित्याचा अर्थ असा सांगितला जातो की सहित तत्व, परंतु सगळ्याच गोष्टी त्याच्यामध्ये येत नाहीत, आणि वाङ्मयाचा असा अर्थ सांगितला जातो की वाणीने युक्त सर्व काही, परंतु त्याच्यामध्ये सगळ्याच काही गोष्टी आपल्याला आणता येत नाही. म्हणजे काय, साहित्य आणि वाङ्मय हे एकसारखंच आहे, परंतु व्याख्या जरी वेगळी दिली जाती तर ते त्यांचं स्वरूप हे एकसारखं असतं. मी काय शब्द वापरला, स्वरूप, ठीक आहे. तर साहित्य आणि वाङ्मय हे एकच आहेत, परंतु व्याख्या देताना जे टीकाकार आहेत ते वेगवेगळे मत मांडतात, एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये. ओके, जसं की पहा आता एक काही टीकाकार पहा काय म्हणतात, पहा वाङ्मय हा शब्द अधिक अर्थाने वापरावा असं राश्री जोग यांचं म्हणणं आहे. आता राश्री जोग काय म्हणतात की वाङ्मय हा शब्द अधिक अर्थाने वापरावा. त्याच्यानंतर डॉक्टर आशक केळकर काय म्हणतात की ललित वाङ्मयालाच साहित्य म्हणावे असं त्यांनी म्हटलंय. किंवा साहित्य ही संज्ञा अर्थदृष्ट्या सारस्वत व विद्वग वाङ्मय या संज्ञाच्या जवळ जाणारी आहे. आता सारस्वत हा शब्द कधी वापरतो आपण, की जे अभिजात आहे म्हणजे विशिष्ट लोकांची बोलण्याची पद्धत आहे त्याला विदग्ध असा शब्द वापरतात. थोडक्यामध्ये काय, साहित्य अशा गोष्टीला म्हणावं की जे काही विशिष्ट आहे असं बरंच म्हणाय. म्हणजे म्हणायचे काय पहा, नीट लक्ष द्या की लोकांचं फक्त मतमतांतर आहे त्याच्यामध्ये,
हे एकच आहे, साहित्य आणि वाङ्मय हे एकच आहे, परंतु लोकांचे मत मतांतर असल्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा वाद निर्माण होतो आणि वादामध्ये लोक जात नाही, है ना, कारण अभ्यास करत असताना हे फक्त टीकाकार आहेत असं म्हटलं जातं असं म्हणतात त्याच्यात, ठीक आहे. तर थोडक्यात काय, साहित्याचे क्षेत्र आणि वाणीचे, हा बोला ना, म्हणजे काय म्हणतात आपण, म्हणजे विशिष्ट लोकांची बोलण्याची पद्धत असते, म्हणजे जसं की काही ब्राह्मण लोक आहेत, है ना, किंवा काही उच्च वर्गीय आहेत, म्हणजे त्यांना आपण काय म्हणतो की हे एक विशेष आहे, तर विदग्ध असं शब्द वापरला जायचा संस्कृतमध्ये, तसं म्हणतात ते, म्हणजे विशिष्ट लोकांची बोलण्याची पद्धत. जसं की आपण एक प्रकारचं बोलतो तर आपल्यापेक्षा कुणीतरी चांगलं बोलतं, जसं की आपण अगोदरच्यामध्ये जी मराठी बोली आहे तर त्याच्यामध्ये काय, ते ब्राह्मण बोलण्याची जी पद्धत होती, ब्राह्मण जे बोलत होते त्याचा प्रकारचा प्रभाव पडून पुढे झाला, त्या ब्राह्मणाच्या बोलण्याच्या स्टाईलला त्या विदग्ध लोकांची पद्धत असं म्हटलं जायचं. म्हणजे त्याच्यावरून असं आलं की आता ब्राह्मण कोण होते मग, विशिष्ट लोक ना, तर तसा शब्द त्याला जोडत गेला, है ना. तर तो भाग थोडक्यामध्ये काय, साहित्याचे क्षेत्र आणि वाणीचे क्षेत्र हे एकच प्रकारचे आहे, परंतु वाणीचं क्षेत्र खूप मोठं आहे, है ना, वाणीचं क्षेत्र खूप मोठं आहे, साहित्याचे क्षेत्र हे त्याच्यामध्ये येतं, ठीक आहे. तर वाणी खूप मोठी, है ना, जसं की वीर आहे, तर वीर खूप मोठी आहे परंतु त्याच्यामध्ये कमी पाणी आहे, तशी गोष्ट आहे पायाच्यात. तर थोडक्यात काय की सर्व छापील लेखन व वाणीच्या सर्वच व्यवहाराला आपण साहित्य म्हणता येत नाही, ठीक आहे. यामुळे साहित्याचे प्रकार पडतात पहा, कारण सगळ्याच गोष्टी तोंडावाटे आपण जे बोलतो त्याला कसं साहित्य म्हणावं, कारण मी बोलतो, संभाषण करतो, कुणाशी विनोद करतो, हे म्हणता येणार नाही, त्याच्यामुळं साहित्यामध्ये फरक पडले जातात. मी काय म्हटलं पहा, परत एकदा सांगतो की जे बोलतो, है ना, जे काही लिहिलं जातं याच्यामध्ये म्हणजे विभिन्नता पाहायला भेटते आणि या विभिन्नतेच्याच कारणामुळे साहित्यामध्ये प्रकार पाळले जातात, ठीक आहे. तर ते प्रकार आपण पुन्हा पाहूया, परंतु हे साहित्य आणि वाङ्मय याच्यामध्ये तुम्हाला फरक समजला असेल पहा, ठीक आहे. तर पुढे जाऊया पहा, वाङ्मय आणि विज्ञानामध्ये काय फरक आहे ते पाहूया, किंवा साहित्य, आता तुम्हाला समजला की वाङ्मय याचा समानार्थी शब्द साहित्यच होतो, ठीक आहे. तर वाङ्मय आणि विज्ञानामध्ये काय फरक आहे, तर थोडक्यामध्ये काय, आपण म्हणतो ना पिंड, तर पिंड प्रकृती थोडी वेगवेगळी आहे, वाङ्मयाचा पिंड वेगळा आहे विज्ञानाचा. आता पिंड म्हणजे काय, तर त्याचा स्वभाव वेगळा आहे, ठीक आहे, एवढं तर कळतं, स्वभाव वेगळा आहे. तर वाङ्मय म्हणजे काय, तर जसं तुम्हाला अगोदर म्हटलं की त्याला भावनेचे लाड पुरवावे वाटतात, म्हणजे भावनेला पुलवित करणे हे साहित्य किंवा वाङ्मयाचं काम आहे, परंतु विज्ञानाचं नसतं. विज्ञान हा बुद्धीची पकड घेतो, काय म्हटलं मी, विज्ञान हा बुद्धीची पकड पहा, कुठलं बी जे सिद्धांत पहा किंवा कुठल्या बी गोष्टी पहा, त्याच्यामध्ये काय, बुद्धीचाच वापर केलाय ना, काही ना काही शोध लावण्याचा प्रयत्न केलाय, काही ना काही संकल्पना सांगण्याचा प्रयत्न केला, म्हणजे बुद्धीची पकड घेतो. तर वाङ्मयामध्ये काय, तर एक सौंदर्य देण्याचं काम केलं जातं वाङ्मयामध्ये, म्हणजे सौंदर्यवादी वृत्ती असते त्याच्यामध्ये, काहीतरी आनंद द्यावा, काहीतरी असं बघावं वाटणारं, काहीतरी ऐकावं वाटणारं, असं सौंदर्य देण्याचं काम केलं जातं. परंतु विज्ञानामध्ये सौंदर्याचं काही घेणं देणं नसतं, ते असतात सत्यवादी हरिश्चंद्र, है ना, त्यांना वाटतं की जे आहे ते सत्यच बोला, बाकीचं बोलू नका, असं विज्ञान म्हणतं. त्याचप्रकारे वाङ्मयाचं काय महत्व असतं, तर जीवनाचा मर्म उलगडून दाखवणे, जीवन काय आहे, कशा प्रकारचं आहे, त्याच्यामध्ये कोणत्या गोष्टी असतात, असं हे काय करतं, वाङ्मय करतं. पण विज्ञानाला काय घेणं आहे का, नाही, ते बुद्धीचे उपासक आहे, जीवनाशी काही घेणं देणं नाही, तर ते त्याच्यामुळे तर पहा, ती जी मोठी सायंटिस्ट असतात त्यांची दाढी वाढलेली असते, बरंच काहीतरी झालेलं असतं, त्यांचं काही घेणं देणं नसतं, जस्ट जोक सारखीवर काय, म्हणजे काय, ते बुद्धीचे उपासक आहे, ते रात्रंदिवस त्या लॅबमध्ये असतात, है ना, तर ते दिमागाचा वापर करतात. परंतु हा जो हे आहे लेखक आहे, त्यांचं जीवनाचं मर्म उलगडून दाखवणं हा उद्देश असतो. आता वाङ्मय जे लिहिलं जातं ना, त्याच्यामध्ये भाषामध्ये अद्भुतता असते पहा, अद्वितीयपणा असतो, म्हणजे काहीतरी भाषा पाहिली की हटके काहीतरी, है ना, काहीतरी त्या भाषा रोजचीच भाषा परंतु कसं लिहिले असं वाटतं. जसं की तुम्ही शिळांमधले जर भाषा पाहिली आणि आपल्या शेतकऱ्याच्या असूळमध्ये भाषा पाहिली, शेतकऱ्याच्या असूळमध्ये भाषा म्हणजे काय, बिंदक, म्हणजे काही टेन्शन घेणं नाही, कुणी काय म्हणू, मी असा प्रकारची भाषा आहे. आणि शिळांमधली भाषा, रोजच्या जीवनामधली भाषा, आठवणीची भाषा, पक्षीमधली भाषा, म्हणजे थोडीशी शांतपूर्ण भाषा, म्हणजे पा हे वाङ्मयामधली भाषाची वेगवेगळं असतं, परंतु विज्ञानामधली भाषा कशी असते, भाषेला रंगच नसतो बा, बिनरंगी भाषा असते, रंगच नसतं, डायरेक्ट सेंटेन्स वाईज लिहिलेलं असतं, हे असं आहे, हे तसं आहे, हे तसं आहे, म्हणजे बिनरंगी आहे. थोडक्यामध्ये काय म्हणायचं, वाङ्मयामध्ये कलात्मकता असते, विज्ञानामध्ये काही कलात्मकता नसते, जस्त असतं ते, जस्त असतं, ओके. तर असा एक फरक, काही गोष्टी तुम्हाला माहीत असाव्या की येतं ना शास्त्रीय साहित्य किंवा असं विचारलं तर मी मुलाखतीमध्ये काय, तुम्ही अभ्यास केला साहित्याचा आणि आजच्या काळामध्ये विज्ञान बी महत्त्वाचं आहे, मग तुम्ही ज्या साहित्याचा अभ्यास केला ते विज्ञानापेक्षा कसं वेगळं आहे, असा प्रश्न विचारला जातो ना, की तुम्ही सरळ विचार करा. जर एखादा व्यक्ती तिथं बसलेत पॅनलमध्ये, त्यांना वाटलं की या तर मुलांना मराठी साहित्याचा अभ्यास केला आहे, परंतु सध्याच्या जगाला विज्ञानाची गरज आहे,
मग मराठी तुमचे साहित्य आणि विज्ञानामध्ये काय डिफरन्स आहे असा प्रश्न विचारला जातो म्हणून तुम्हाला हे सांगितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर वाङ्मय आपण त्याच्यामध्ये अनुभव असतो का असं म्हटलं जातं, तर तुम्ही विचार करा की एखादं वाङ्मय आहे तर विदाऊट अनुभव असेल म्हणजे ते कसं असेल, बिनरंगीचं असेल ना, म्हणजे जसं की तो स्वप्नामध्ये जगतो अशा प्रकारची वृत्ती असेल. म्हणजे वाङ्मयामध्ये अनुभव असलाच पाहिजे, यांचा संबंध काय थेट आहे पहा, म्हणजे अनुभवामुळे वाङ्मयाला तेजस्वी रंग प्राप्त होतो, कारण अनुभव सच्चे असतात. जसं की एखादी मूवी आहे तर त्या मूवीमध्ये जर तुम्ही पाहिलात तर तुमच्या जीवनातला काही प्रसंग येत असेल तर तुम्हाला ते आकर्षक वाटतं. त्याचप्रकारे एखादी कथा कादंबरी असेल आणि तुमच्यासारख्याच जीवनातला प्रसंग त्याच्यामध्ये जर ते ओढावत असतील तर तुम्हाला ते वेगळं वाटतं, तर तसंच ते अनुभवामुळे त्याच्यामध्ये तेजस्वी रंग येतो. उदाहरणामध्ये जर तुम्ही तसं जगलाच नाही, काय पाहिलाच नाही ना, एखादी कादंबरी वाचत बसलात ज्याच्या कुठल्याच दृष्टीची काही संबंध नाही तर तुम्हाला ते रटाळवाणं वाटतं, है ना, इतकं मी मजेशीर नाही वाटणार. त्याच्यामुळं काय वाङ्मयामध्ये जे अनुभव आहे त्याला विशेष महत्त्व आहे. पण हा जो अनुभव असतो ना तो प्रत्यक्ष रूपात आलेला असतो, परंतु त्याचं जे काही रूप आहे वाङ्मयामध्ये येणारं ते कसं असतं, जे जसं आहे तसं ते टाकत नाहीत. पहा आपण म्हणतो ना वास्तववादी, वास्तववादी जेव्हा आपण लिखाण म्हणतो त्याला पूर्णपणे वास्तववादी नसतं, ते वास्तवाचा त्याला आधार घेतलेला असतो. पहा हे फरक आहे त्याच्यामध्ये की जेव्हा आपण वास्तववादी म्हणतो ना, कारण वाङ्मयाचं कार्य काय असतं, कलाकृती किंवा कलानिर्मिती करणे, मग कलानिर्मिती जशाच तशी कशी असेल, है ना, त्याच्यामध्ये काही ना काही भाषेचा अनुभव तेच असतील, अर्थ तोच निघत असेल, परंतु त्याचा जो सांगण्याची पद्धत आहे ती बदलते. त्याच्यामुळं जे कधी कधी अनुभव उत्कट स्फोटक त्याच्यामुळं ते जे काही वाङ्मय आहे त्याला जे एक चैतन्य म्हणा बरंच काहीतरी होतं त्याच्यात. जसं की एक कविता आपा बी कवीचा माझी कन्या, याच्यामध्ये दरिद्री बापाने रुसलेल्या कन्याची समजूत घातलेली आहे. किंवा तुम्ही हे बी पहा आपले जे काही संत नामदेवाची अभंगवाणी आहे त्याच्यामध्ये पहा की भाव आहे, है ना, रुसवा आहे, फुगवा आहे, सगळंच आहे, लोकांना समाज प्रबोधन आहे, तर ते कसं आहे भाषाशैलीमध्ये फरक आहे. त्याच्यानंतर पुढं जे तुम्ही कविता पाहता नामदेव ढसाळ्यांची कविता पहा, त्याच्यामध्ये पहा अनुभव आहेत पर अनुभवाला कलाकृतीची जोड आहे, त्याच्यामुळे ते अनुभव सच्चे वाटतात. पुढच्याला ते हवे हवे काहीतरी वेगळं जीवन जगलं आहे असं त्यांना अनुभव येतो. तर वाङ्मयामध्ये अनुभव येतातच पहा, त्याच्यामध्ये एक कल्पनेचा वापर केला जातो, जे अनुभव आहे त्याला कल्पनेच्या आधारे थोडंसं दिलं जातं त्याच्यामध्ये, कारण पुढच्याला काय तर एक जाणीव करून द्यावी की कशा प्रकारचे ते अनुभव आहेत. थोडक्यामध्ये काय आहे की जेव्हा वाङ्मयामध्ये अनुभव येतात त्याला जशाच तसं न येतात त्याला एक आधार म्हणून त्याचा वापर केला जातो. ठीक आहे, हे समजलं असेल पहा. हॅलो सर. हा बोला ना. एक आपलं आहे ना अरे संसार संसार अनुभवामध्ये वाङ्मयामध्ये संसार हाताला चढते माझं मिळत आहे माफ कर, हे अनुभव आहे की मग वाङ्मयामध्ये अनुभव आहे. मी काय म्हंटल पहा, जे वाङ्मय लिहिलं जातं त्या वाङ्मयाला अनुभवाचा आधार असतो, है ना, अनुभव म्हणा वास्तव म्हणा त्याचा आधार असतो. तसंच म्हणते संबंध काय तर ते थेट आहे. ओके ठीक आहे, तर पुढची साहित्य संकल्पना आहे पा, साहित्यामध्ये व्यक्तिमत्व असतं की मनोधर्म असतो. आता तुम्ही म्हणता ना की एखादा व्यक्ती जो साहित्य कृती लिहितो तर नकळत आपण म्हणतो की व्यक्तीचं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये येतं, बरोबर ना, की त्याचं प्रतिबिंब त्याच्यामध्ये उमटलेलं असतं असं आपला बी वाटतं, तुम्हाला बी वाटत असेल की साहित्यामध्ये जे लिहिलं जातं ते म्हणजे व्यक्तीचं आहे ना, तो जसा जीवन जगला आहे तसं त्याचं व्यक्तीचं प्रतिबिंब असतं असं इंग्रजी साहित्यिकाचं म्हणणं आहे पा. परंतु तुम्ही नीट विचार करा की हे खरंच आहे का. जसं तुम्हाला मगा म्हटलं की तुम्ही कालचे वेगळे होता, आजचे वेगळे आहेत, उद्याचे वेगळे असू शकता, मग जर आपण एखाद्या कलाकृतीमध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व जर उमटत असेल ते म्हणणं कितपत बरोबर आहे. मी काय म्हटलं पहा की जर व्यक्ती काल वेगळा होता, आज वेगळा आहे, उद्या वेगळा असेल, असेलच ना, कारण काल त्याच्याकडे पैसे होते, आज नसतील, उद्या खूप येतील, परवा दिवशी पुन्हा भिगारी बनेल. म्हणजे थोडक्यामध्ये काय त्याच्यामध्ये पूर्णपणे फरक येत राहतो. जर फरक येत असेल तर एखाद्या साहित्यकृतीमध्ये त्याचं व्यक्तिमत्व उमटलंय हे म्हणणं किती योग्य आहे. उदाहरणामध्ये 1975 साली एक कादंबरी लिहिली एखाद्या लेखकाने आणि त्याच्यामध्ये त्याचं व्यक्तिमत्व आलं असं तुम्ही जर म्हणता तर ते बरोबर आहे का. जर ते व्यक्तिमत्व तसंच आहे तर तो आज तसाच असला पाहिजे, बरोबर आहे का नाही. परंतु तो आज तसा नाही, याचा अर्थ काय की जेव्हा वाङ्मयामध्ये अथवा साहित्यामध्ये व्यक्तीचं व्यक्तिमत्व येतं असं आपण म्हणतो तेव्हा ते पूर्णपणे बरोबर नाही, कारण त्यावेळेचं ते त्याचं मनोधर्म आहे त्या काळाची. त्या उदाहरणामध्ये 1975 सालची त्याची मनोअवस्था आहे ती,
ती त्या अवस्थेमध्ये किंवा त्या काळामध्ये जे अनुभव घेतला तो आहे फक्त. थोडक्यामध्ये काय की जे काही आपल्या वाङ्मयामध्ये लिहिलं जातं व्यक्तीचं व्यक्तिमत्व उमटत नसून काय येतं तर थोडक्यामध्ये त्याचा त्यावेळेचा मानसिकता किंवा त्याचा मनोधर्म येतो. त्याला वाटलं की तसं लिहायला पाहिजे, त्याला वाटलं की 75 सालमध्ये एखादा दुष्काळ पडला होता किंवा काहीतरी पॉलिटिकल क्रायसिस झाले होते अशा प्रकारे त्याने लिहिलं आहे, म्हणजे त्या काळचा तो मनोधर्म आहे. ठीक आहे, तर थोडक्यात म्हणायचं काय की व्यक्तिमत्व हे नेहमी विकसित पावत असतं, त्याच्यामुळं वाङ्मयामध्ये व्यक्तिमत्वाचं संपूर्ण दर्शन घडत नाही. तर हा एकच मुद्दा आहे की ज्याच्यामुळं व्यक्तीचं व्यक्तिमत्व उमटत नाही तर थोडंफार उमटतं. त्याच्यामुळे तर मी बार बार सांगतो की पेपर 2 चा अभ्यास करताना व्यक्तीला समजून घ्या, तो आज काय होता, काल काय करतो, म्हणजे त्यांना त्याचा जन्म कुठं झाला, त्याने शिक्षण कुठं घेतलं, त्याचं साहित्य कोणतं आहे, तो आता काय असं समजून घ्या, म्हणतो त्याच्यामुळे तुम्हाला ते तू काय लिहितो हे समजतं. ठीक आहे, तर त्याच्यानंतर पहा की वाङ्मयामध्ये व्यक्तिमत्वाचा आविष्कार ऐवजी संकोच येतो, हे बी बरोबर आहे पहा. कारण असं थोडंच आहे की उदाहरणामध्ये तुम्ही लेखक बनलात तर तुम्ही सगळ्याच गोष्टी कसं ओपन करचाल, त्याच्यामध्ये काही ना गोष्टी लपूनच ठेवचाल ना, काही तुमच्या व्यक्तिमत्वाचे पैलू त्याच्यामध्ये येणार नाहीत. कारण व्यक्तीचं स्वरूप किंवा व्यक्तिमत्वाचे गुण सगळेच येऊ शकत नाही, जसं तुम्हाला मगाच म्हटलं आहे ना सुरुवातीलाच की स्वरूपमध्ये सगळ्याच गोष्टी आपल्याला सांगता येत नाही, काही ना काही राहतच. तसंच आहे पा, म्हणजे आविष्कार येण्याची संकोचच पाहायला भेटतो. म्हणजे थोडक्यामध्ये काय करायचे की साहित्यामध्ये व्यक्तिमत्व येतं का मनोधर्म येतं, तर माधव देशपांडे हे जे तुम्हाला मी सांगतो ना ते माधव देशपांडे यांच्या पुस्तकामध्ये आहे साहित्य साधना, ते म्हणतात की व्यक्तीचं मनोधर्म येतं आणि ते बऱ्याच म्हणजे लॉजिकली ते पटतं सुद्धा पहा, तुम्हाला पटत असेल है ना की काल मी वेगळा होतो, आज मी वेगळा आहे, उद्या वेगळा आहे, म्हणजे काय ते सगळं व्यक्तिमत्व त्याच्यामध्ये येत नाही. त्याच्यानंतर आणखी एक अशी गोष्ट आहे की साहित्यामध्ये सौंदर्य असतं का, आता ते विदाऊट डाऊट सौंदर्य असतंच ना, डाऊट घ्यायची काय गरज आहे. परंतु 3 प्रकारचं सौंदर्य असतं पहा, एक आहे इंद्रिय ग्राह्य सौंदर्य जे आपल्याकडे इंद्रिय आहेत, दुसरं आहे अंतकरण ग्राह्य सौंदर्य जे आपल्या आतमध्ये, तिसरं आहे आध्यात्मिक सौंदर्य. इंद्रिय म्हणजे जसं की आपलं कान नाक डोळे आहेत त्याच्यानुसार मिळणारं जे काही सुख आहे त्याला आपण इंद्रिय ग्राह्य म्हणतो. आणि ते सुख कसं देतं, एखादं पुस्तक आहे त्याच्यामध्ये मग ते म्हणजे विवरण केलेलं असतं की हे आहे ते आहे, म्हणजे आपण म्हणतो की हुबेहूब वर्णन आहे, म्हणजे ते इंद्रिय ग्राह्य सौंदर्य दिले तुम्हाला. त्याच्यानंतर अंतकरण ग्राह्य सौंदर्य असतं, त्याला आपण मानसिक सौंदर्य बी असं म्हणतो. जसं की एखाद्या कवीला कल्पना सुचली, आता ती कल्पना सुचली आहे त्याचा मग ते संबंध असेल अथवा नसेल तर ते अंतकरणातली गोष्ट आहे, तर त्याला आपण काय म्हणतो की मानसिक सौंदर्य है ना. कधी कधी पहा, कधी कधी काही जे विद्यार्थी असतात किंवा तुमचे मित्र उगीच एकटेच हसत बसलेले असतात होतं ना कधी कधी, किंवा कधी कधी पुस्तक वाचताना ते हसतात त्याच्यामध्ये है ना. तुम्ही वाचलं तर तुम्हाला लगेच समजत नाही परंतु ते हसतात त्याच्यामध्ये, कारण त्याने पूर्ण पुस्तक वाचत आलेलं असतं आणि त्या पुस्तकामध्ये तो पूर्ण रमलेला असतो मानसिकरित्या है ना, त्याला ते हसू येतं. तर तो एक म्हणजे आनंद अनावर येतं असे गोष्ट म्हणतात. आणि आध्यात्मिक म्हणजे म्हटलं तर ते एक अशा प्रकारचं सौंदर्य आहे, ते अंतिम सौंदर्य आहे. आता याच्यामध्ये देहाचा विसर पडतो, आता कधी कधी मलाच प्रश्न निर्माण पडतो की जर त्या व्यक्तीला देहाचा विसर पडतो तर त्याला कसं कळलं की ते माझं म्हणजे आध्यात्मिक सौंदर्य होतं म्हणून, है ना, हा प्रश्नच आहे ना. तर ती त्या प्रश्नामध्ये नच आता फक्त एवढं समजा की आध्यात्मिक सौंदर्य म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एक निर्विकार समाधी असते, इच्छाशक्ती नसते आणि विचार भावना याला विरम पावलेला असतो, अशा प्रकारचं सौंदर्य हे आध्यात्मिक असतं. तर हे 3 प्रकारचं सौंदर्य त्याच्यामध्ये येतं का, तर तुम्ही बहुधा म्हणू शकता पहा. विशेषतः मानसिक सौंदर्य हे साहित्यामध्ये तुम्हाला विशेष करून पाहायला भेटतं, कारण साहित्यामध्ये पहा इंद्रिय ग्राह्य सौंदर्य म्हणजे भौतिक गोष्टीची गरज पूर्तता होते का, नाही होत, होईल का, म्हणजे तुमच्या कान नाक डोळ्याची पूर्तता होईल का, नाही की एका, आता जसं की उदाहरणामध्ये तुम्ही म्हणला की कानाचे होईल, डोळ्याचे होईल, तुमच्या जेबीचे होईल, नाही होणार ना पूर्ण, म्हणजे विशेषतः मानसिक सौंदर्य तुम्हाला मिळू शकतं. आणि आध्यात्मिक असल्यास तुम्हाला कळणारच नाही की तुम्हाला ते सौंदर्य मिळालं का नाही मिळालं. थोडक्यामध्ये काय की जे काही साहित्यामध्ये सौंदर्य येतं ते मानसिक सौंदर्याचा संबंध जास्त आहे, कारण इंद्रिय सौंदर्य म्हणजे त्याला तर काहीतरी साधन पाहिजे है ना, जसं की तुमच्याकडे मोबाईल आहे ते काहीतरी देतं तुम्हाला, किंवा तुमच्या हातावर काहीतरी म्हणजे जेवायला बिवायला आहे त्याच्यामध्ये मग ते काहीतरी देतं तुम्हाला, तर थोडक्यामध्ये अशी गोष्ट आहे. ठीक आहे, तर हे 3 प्रकारचं सौंदर्य असतं परंतु त्याच्यापैकी मानसिक सौंदर्य हे साहित्यामध्ये येतं पहा. ठीक आहे, तर पुढे जाऊया मग. साहित्यामध्ये कला व नीतीचा काय संबंध आहे का, हे पाहण्या अगोदर आपण 5 मिनिट ब्रेक घ्या, तुम्ही बी घ्या, पाणी प्या, हे ना चिल राहा. आपण मग पाहिलं की व्यक्तिमत्व येतं का मनोधर्म येतं किंवा वाङ्मय अनुभव विज्ञान या सगळ्या गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला. आता पाहूया पहा की जे साहित्य आहे ते तर एक प्रकारची कला आहे पहा,
तुम्ही म्हणसाल की सर खरंच कला आहे का, है ना, आहे ना, एक साहित्य एक कलाच आहे ना. जस्ट प्रश्न मिळू शकतो साहित्य कला विवेचन करा, सर कला आहे ती एक प्रकारची. आणि मग कलेमध्ये नीतीचा वापर येतो का, नीतीचा काही संबंध आहे का, अशा प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला असं तुम्हाला एक तुमच्या मनामध्ये आला पाहिजे. पहा, कला म्हटलं किंवा साहित्य जरी म्हटलं तर त्याचा संबंध कशाशी आहे, मानसिक सौंदर्याशी. जसं तुम्हाला मग म्हटलं की सौंदर्य जे असतं तुम्हाला ते इंद्रिय मिळणार नाही आणि आध्यात्मिक कळणार नाही, मग जे आहे ते मानसिक सौंदर्य आहे. म्हणजे थोडक्यामध्ये काय, कलेमध्ये किंवा साहित्यामध्ये मानसिक सौंदर्याचा संबंध असतो. मग पुन्हा प्रश्न निर्माण होतो की कलेचा संबंध नीतीशी असतो का, है ना, कलेचा संबंध नीतीशी असतो का. जसं की आपण बऱ्याच वेळा असं म्हटलं जातं की संगीत, शिल्प आणि नृत्य या तीन कलांमध्ये सौंदर्याचा लाभ आपल्याला इंद्रियाच्या मदतीने मिळवता येतो, है ना, संगीत, शिल्प आणि नृत्य. परंतु तुम्ही जर जेव्हा पाहिलात किंवा हा जर लाभ संगीताचा, शिल्प आणि नृत्याचा जर तुम्हाला इंद्रियाच्या द्वारे मिळत असेल पर तुमची इच्छा नसेल तिथं, पा इंद्रियाच्या द्वारे म्हणजे तुम्ही गेला नाही फक्त तुम्हाला मिळत आहे. थोडक्यामध्ये काय की जिथं तुम्ही नाहीत म्हणजे तुमची इच्छा नाही तिथं नीती आणि तिचा प्रश्न येतच नाही. पा म्हणजे इथं म्हणायला वाव आहे की जिथं इच्छाशक्ती नाही तिथं नीती नाही, है ना. थोडक्यामध्ये काय, इच्छाशक्ती नाही म्हटलं की नीती येतच नाही. आणि जेव्हा आपण इंद्रिय ग्राह्य सौंदर्य असं आपण म्हणतो आणि ते कसं असतं, आपल्या देहाच्या म्हणजे शरीराच्या दृष्टीने असतं. आता पहा, शरीराला भूक लागते, ताण लागते, कानाला ऐक वाटतं, हे सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे इंद्रियाच्या द्वारे मिळतं त्याला नीतीचा प्रश्न येत नाही पहा, कारण ती एक गरज आहे, ती इच्छा नाही. पहा, इच्छा असते याचा अर्थ ते मानसिकतेचे संबंध आहे. पहा, परत एकदा काय म्हणतो की इंद्रियाला गरज आहे, गरज हा शब्द वेगळा आहे आणि इच्छा हा शब्द वेगळा आहे. तुम्हाला कळतं ना की हा शरीर आहे, शरीराला गरज आहे काही गोष्टीची, है ना, जसं की त्याला आनंद पाहिजे वाटतं किंवा म्हणजे लागतंच ना त्याच्यामध्ये, की जसं तुम्हाला अन्न लागतं तसं विनाशायास आनंद लागतं. परंतु तुम्ही जर इच्छा करत असाल तर तो मानसिकपणा आहे. गरज ही मूलत आहे, गरज ही मूलभूत आहे, परंतु जेव्हा मानसिकतेचा प्रश्न निर्माण होतो तेव्हा इच्छाशक्तीचा प्रश्न तिथं निर्माण होतो. थोडक्यामध्ये काय, जर नीतीचा प्रश्न जर येत असेल तर तिथं मानसिकता असली पाहिजे. थोडक्यामध्ये थोडक्यामध्ये काय, तर मानसिक सौंदर्यामध्ये इच्छाशक्तीचा वापर होतो, त्यामुळे तिथं नीती अनितीविषयी जाणीव राहणारच नाही. म्हणजे एखाद्या साहित्यामध्ये जर देहिक गोष्टीबद्दल बोललं आहे किंवा इंद्रिय ग्राह्य गोष्टी जर बोललं आहे तर तिथं नीती अनितीचा प्रश्न येत नाही. त्याचप्रकारे जर अध्यात्मामध्ये जर एखादी कलाकृती असेल काय असेल तर तिथं सुद्धा नीतीचा प्रश्न येत नाही, कारण तिथं तुम्ही नसतातच ना. तुम्ही जर नसलात तर मग नीती अनितीचा प्रश्न येतोच कुठं, येतच नाही. मग नीती आणि अनितीचा प्रश्न कुठे येतो, तर मानसिक सौंदर्यामध्ये. साहित्यामध्ये मग येतो का, हो येतो, परंतु तिथं विशिष्टपणा आहे की जिथं इच्छाशक्ती असते तिथं मानसिक सौंदर्याचा काहीतरी संबंध आहे, तिथं नीती अनितीचा प्रश्न येतो. बऱ्याच लोकांना असं म्हणणं असतं पा, साहित्यामध्ये नीतीचे काय गोष्ट आहे, म्हणजे नीतीचा काय प्रश्न येतो ना. तुम्ही इच्छा करता म्हणजे नीती अनितीचा प्रश्न आहे, कारण नीती काय असते, तर पहा गरज वेगळी आणि नीती पहा. जर प्रत्येक व्यक्ती हा गरजेनुसार वागत असेल, गरज अशी नाही बरं का, म्हणजे जे बेसिक नीड आहे, लालच नाही, लालचेबद्दल बोलत नाही ते. गरज आणि लालसामध्ये फरक आहे. आपण म्हणतो ना ते उदाहरणामध्ये, मला मोबाईलची गरज आहे, ही गरज नाही, ही तुमची म्हणजे एक वेगळी वृत्ती आहे. आजची गरज आहे का, तुम्ही म्हणसाल की आजची गरज आहे त्याच्यामध्ये, परंतु मूलभूत गरज आहे का ते, नाही ना. म्हणजे तुम्ही मोबाईलशिवाय राहू शकता, परंतु अन्नाशिवाय राहू शकाल का, तुम्ही म्हणसाल की राहू शकता 2-3 दिवस पर श्वासाशिवाय म्हणजे हवेशिवाय राहू शकाल का, नाही सांगणार, मरसाल ना लगेच. तशीच गोष्ट आहे पहा, याच्यामध्ये म्हणायचं काय की जेव्हा नीतीचा प्रश्न येतो, नीतीचा प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तिथं काहीतरी आपण स्वतःहून करतो. आपण स्वतःहून करतो म्हणजे काय, तर जे काही संस्था किंवा जे काही सिस्टम आहे त्याच्या बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो. मग बाहेर जाऊ नये यासाठी नीती आहे. सगळे लोक जर फक्त अन्न, वस्त्र, निवारा याच्याच गोष्टीमध्ये जर जगत असतील त्याच्यापेक्षा जास्त काही करत नाही. सगळ्या लोकांना वाटतं की जे काही झाडं बिडं आहेत जे काय आहेत तेवढ्याचाच वापर करून आपण करायचं आहे, बाकी काहीच करायचं नाही, काही संशोधन करायचं नाही, काहीच नाही करायचं, कुणालाच काही प्रश्न येत नाही, नीतीने आणि तिचा काही प्रश्न निर्माण होत नाही त्याच्यामध्ये, कारण त्यांना कळतच नाही. जसं की जनावर आहेत पा, है ना, जे प्राणी आहेत, प्राणीमध्ये नीती आणि तिचा प्रश्न येतो का, नाही, कारण त्यांचं मूलभूत गरजेपुरतंच त्यांचं जीवन मर्यादित आहे, है ना. आपण इमॅजिन करतो की त्यांच्यामध्ये एक राजा आहे, त्यांच्यामध्ये अशा अशा गोष्टी असतात, असं असू शकते, परंतु नीती आणि तिचा प्रश्न तेव्हाच निर्माण होतो जेव्हा तुमची इच्छा असते त्याच्यामध्ये. ओके, ठीक आहे. तर कला आणि नीतीचा
आहे का संबंध आहे. हा बोला ना. जसं तुम्ही म्हणताय की जिथे इच्छा शक्ती असते किंवा जिथे मानसिक सौंदर्यामध्ये इच्छा शक्तीचा ऑपॉर्च्युनिटी नीती असते बरोबर. परत वरती असं सेंटेन्स दिलंय मागच्या स्लाइड ओपन करा ना सर. बोला ना. हा वरती तुम्ही असं लिहिलंय की संगीत शिल्प आणि नृत्य या तीन कलांमध्ये इंद्रियांच्या मदतीने मिळत असतो तर तिकडे किती नाही राईट. बरोबर आहे. मग आपण जेव्हा एखादं नृत्य करतो किंवा संगीत वाजवतो ते आपल्या इच्छानुसार आपण वापर हे करतो ना सर आणि तर तिकडे नीती कशी काय नसते. मग तिथं तुम्हाला मी काय म्हटलं जिथं इच्छाशक्ती आहे तिथं नीतीचा प्रश्न येतो. परंतु कधी कधी काय होतं विनासायास आपण त्या गोष्टी पाहतो तिथं तुमची इच्छा नसते परंतु तुम्ही गेला तसं तर तिथं नीती आणि तिचा प्रश्न नाही. परंतु जिथं जी काही गोष्टी करा त्याच्यामध्ये जी इंद्रियाच्या द्वारे केली जाते आणि ती इच्छेच्या द्वारे केली जाते तिथं नीती आणि तिचा प्रश्न येतो ना. तुम्हाला ब्रॉड कन्सेप्ट समजून घ्या की इच्छा कुठेही असू द्या नीतीचा प्रश्न येतो. परंतु जसं की उदाहरणामध्ये पहा अध्यात्म जर तुम्ही पाहिलात तर अध्यात्म अर्थ असाच होतो की जिथं जर तुम्ही अध्यात्मामध्ये पूर्ण लीन झालात तर इच्छा बी जाते विचार बी लोप पावतो सगळं काही जाते मग तिथं नीती आणि तिचा प्रश्न येत नाही. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःहून करताना मग काही करा त्याच्यामध्ये नीतीचा प्रश्न निर्माण होतो. ओके. कारण मला ह्या वरच्या थर्ड जो पॉइंट आहे तिथे मला फक्त जरा खटकलं की नृत्य शिल्प संगीत यामध्ये नीतीचा वापर होत नाही. नीतीचा वापर होत नाही असं नाही म्हणत की सौंदर्य जे मिळतं ना ते इंद्रियाच्या द्वारे मिळतं. पहा म्हणजे उदाहरणामध्ये तुमची बुद्धी आहे ना तुम्ही किंवा तुमचा हात आहे किंवा कान आहे नाक डोळे आहेत. आता त्यांना कसं दोष देणार तुमच्या कानानं म्हणजे असं झालं तुमच्या हातानं असं झालं. कारण ते इंद्रियाबद्दल बोलत आहे व्यक्तीबद्दल नाही इंद्रियाद्वारे बोलते ते. कारण तिथं अनितीचा प्रश्न येत नाही. परंतु जेव्हा तुम्ही स्वतःहून इच्छा करता म्हणजे तुमच्या सगळ्या अवयवाला एकत्रित करता इच्छा करता म्हणजे काय करता है ना तुम्ही त्या सगळ्याला एकत्रित करता है ना तर तसा कन्सेप्ट आहे त्याचा. यस ओके ओके ठीक आहे सर थँक्यू. त्याच्यानंतर पहा कला आणि जीवन साहित्यामध्ये कला आणि जीवन येतं का है ना किंवा कलाच असते. कधी कधी असतं ना कलेसाठी कला जीवनासाठी कला असं बरेच वाद निर्माण होतात की साहित्यामध्ये एक साहित्य हे कला आहे का जीवन आहे त्याच्यामध्ये. तर तुम्ही पहा की एखादा व्यक्ती साहित्यक लेखक कुणी असू द्या जर काही लिहित असेल कथा कविता कादंबरी काही लिहित असेल तर त्याचा जीवनाचा तपशील तो देतो का काही प्रमाणात देत असेल. परंतु पूर्ण देण्याचा त्याचा काही कल नसतो है ना कल नसतो. कारण त्याला ते लिहायचं आहे. आता उदाहरणामध्ये बाबूराव बागुलांचं जीवन आहे ना खूप असं काही जीवन आहे त्याच्यामध्ये की जे कुणाला बघावंसं न वाटणारं जर जसंच तसे त्यांनी लिहिले तर ते असं होईल की क्वचितच लोक पाहतील किंवा त्याच्याकडे ओढा होतील त्याच्यामध्ये ते बघतील त्याच्यामध्ये. परंतु पूर्णपणे नाही. आणि विचार करा की बाबूराव बागुलांना स्वतः लिहू तरी कसे वाटेल ते कितीतरी त्रास होईल त्यांना त्याचा है ना. मग तशी गोष्ट आहे की कुठलाही लेखक जीवनाचा तपशील हा पूर्णपणे देत नाही त्याच्यामध्ये. म्हणजे काय जीवनातल्या काही गोष्टीचा उपयोग करतो परंतु पूर्ण करत नाही है ना. म्हणजे जीवनातील ज्या सर्वच बाबी आहेत त्याच्या वाङ्मय कलेसाठी उपयोग नसतात त्याच्या सर्वच बाबी. उदाहरणामध्ये त्याने काय केला कुणासंग कोणती गोष्टी केली है ना जे नाही सांगायचे ते सांगेल का नाही ना त्याची गरज नसते ना त्याच्यामध्ये. जे चांगले किस्से आहेत किंवा त्याचा काही उपयोग आहे काहीतरी अनुभव आहे त्याचा तो वापर करेल. हा बोला ना काय म्हणता. म्हणजे एक प्रकार असं म्हणू शकतो का सर म्हणजे त्या जीवनातल्या त्या ठळक गोष्टीच फक्त तो त्यांचा तपशील देतो त्याच्या मनावर आहे ते त्याच्या मनावर आहे कुठल्या गोष्टीचं द्यायचं ते. परंतु एवढं तर आपला माहित आहे की त्याच्या पूर्ण जीवनाचा भाग त्याच्यामध्ये येत नाही है ना. म्हणजे प्रश्न काय आहे की आपल्या साहित्यामध्ये त्याचं जीवन येतं का त्याची ती कलाकृती आहे. प्रश्न काय की कला आहे का जीवन आहे त्याच्यामध्ये. तर इथं मला म्हणायचं काय की पूर्ण जीवन नाही सांगत त्यानं कधीच नाही सांगत. जे सांगतो तो अर्धपट सांगतो नाहीतरी काहीतरी कलाच्या दृष्टीने सांगतो. म्हणजे काय की हा म्हणजे आपण त्याच्या लाईफ मध्ये एखादा टर्निंग पॉइंट म्हणा किंवा त्याच्या लाईफ मध्ये एखादी मोठी गोष्ट ह्या गोष्टींच तपशील देतो असं मला वाटतं ह्या पॉइंटचा अर्थ म्हणतो. नाही तसं नाही. आपला प्रश्न काय की वाङ्मयामध्ये जीवन येतं का तर थोडक्यामध्ये काय त्याचा उत्तर काय की ते व्यक्तीवर डिपेंड करतं. आणि सगळ्याच्या म्हणजे सर्वसाधारणपणे जर विचार केला तर कुणीच व्यक्ती आपल्या प्रायव्हेट गोष्टी सांगणार नाही सगळ्या गोष्टी जे किस्से सांगणार नाही. गरज आहे ते तर सांगणार जे वाटतं त्याचं. म्हणजे काय साहित्यामध्ये जे काही लिहिलं जातं त्याचं जीवनाचं अनुकरण नसतं
आणि कलाचा भी कला का असते ज्याचा माईक चालू आहे ते माईक म्यूट करा पहा कला जर म्हटलं आपण जसं की एखादा चित्रकार चित्रकार होतो त्याची कला आहे नृत्य नृत्य केलं जर संगीत संगीत एक कला आहे पहा संगीतामध्ये जीवन कुठून आणणार चित्रकार काढेल त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीचं चित्र काढेल पण पूर्ण जीवन येईल का नाही कारण जीवनाचं अनुकरण करणं हा कलेचं नाही कला ही आनंद देते तुमच्या जीवनामध्ये बरंच काहीतरी वेगळं असू शकतं त्याच्यामुळे ओशाळ वाणं किंवा असं वाटेल की नकोसं वाटणार नाही ना म्हणजे अनुकरण करणं हा कला 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 ललित ललित कला म्हणतो कला म्हणतो कलाचा किंवा ललितचा अर्थच होतो की आनंद देणे ह्यांना क्रीडा करणे मग कलेचा मूळ उद्देशच आहे की क्रीडा करणे आनंद देणे तर जीवनामध्ये त्याच गोष्टी असेल याचा काय भरोसा आणि जीवन तर सुखदुःख आहे बऱ्याच गोष्टी काही असतात तर अनुकरण करणं हा कलेचा हेतू नसतो जीवनामध्ये येणाऱ्या जे काही चांगले वाईट प्रसंग आहेत त्याच्यामध्ये एक उल्हास किंवा एक आनंदी वर्धक वातावरण निर्माण होणं हे कलेमधून होतं मग जीवनाचं अनुकरण कलेमध्ये नसतं थोडक्यामध्ये तुम्हाला समजलं असेल की पूर्ण जीवनपट हा साहित्यामध्ये येत नाही मग त्याच्यामुळे जर कुणाचं येत असेल तर आपण आपण त्याला म्हणतो ना की बायोग्राफी किंवा असं बरंच आत्मचरित्र असं नाव देतो नाही ना तर ते वेगळं जातं त्याच्यामध्ये आणि हे आत्मचरित्र ह्याच्या साहित्यामध्ये मोडत नाही बरं का ते ललित तर साहित्यामध्ये मोडतं परत एकदा सांगतो त्याच्यामुळे तर साहित्याचे प्रकार पाळले जातात है ना हे तुम्हाला समजलं पाहिजे की हे जे का आत्मचरित्र किंवा बरेच दुसरे गोष्टी लिहिले जातात ना निबंध परलेखन हे साहित्यामध्ये येत नाही ते ललित तर साहित्यामध्ये येतं ज्या साहित्यामध्ये आनंद किंवा कला निर्मिती आहे बोध दिला जातो काहीतरी असं आहे की जे भावनेला पुलकित करतं ते ललित आहे जे नाही ते ललित तर आहे असा मेन डिफरन्स आहे त्याच्यात ठीक आहे तर थोडक्यामध्ये काय की कला ही अविनाशी आहे ना जी मरण पावत नाही परंतु जीवन तर संपतं ना तर त्याच्यामुळे मग पूर्ण जीवन त्याच्यामध्ये येतो थोडक्यामध्ये काय कला म्हणून जी गोष्ट समजली जाते त्याला वास्तवाची संपूर्ण यशस्वी नकल करून रसिकाची दिशाभूल करत नाही तर ते वास्तवाचे देह दर्शन देते असं म्हणतं पहा कारण जे वास्तव आहे जसं तसं नाही सांगता काहीतरी उदात दृष्टिकोन त्याच्यामध्ये असतो थोडक्यामध्ये काय सत्य दर्शन जे असतं जीवनाचं ते रमणीय पद्धतीने कलेच्या मार्फत केलं जातं एक गूढ अर्थ कला सांगून जाते है ना एक मतितार्थ त्याच्यामुळे तर आपण कवितेचे वेगवेगळे अर्थ काढतो तर तोच काम कलेचा आहे तर कला हे सर्वोपरी साहित्यामध्ये असते जीवन क्वचित येतं त्याच्यानंतर साहित्यामध्ये वास्तव असतं का देह असतं कधी कधी लोक असं म्हणतात की साहित्य हे वास्तववादी आहे कुणी म्हणतं की देहवादी असं पर याच्यामध्ये वाद आहेत है ना की देहवादी असावं का वास्तववादी असावं परंतु ललित हा शब्द जेव्हा आपण वापरतो तेव्हा कधी कधी वास्तव बी येतं कधी कधी देहवादी बी येतं म्हणजे काय जे साहित्यामध्ये येणारा जो काही भाग आहे वास्तव आणि देहचा दोन्ही येतं मिसळून येतो म्हणजे ते एकसंगपणाने येतं असं पर्टिक्युलरली नाही म्हणता येत की वास्तवच आहे आणि असं बी म्हणता येणार नाही की देह आहे कारण वास्तव असेल तर ते मग आनंद देईल याची काय भरोसा देहवादी असेल तर त्याचा भरोसा काय म्हणजे दोन्हीचा बी एक रंग त्याच्यामध्ये पाहायला भेटतो थोडक्यामध्ये काय आहे की कल्परारम्यता व किंवा अशा गोष्टी की ज्या मनाला आनंद देतात किंवा काही गोष्टी मोहटाळतात किंवा सपोज की देह कोणाचं देह आहे की IAS अधिकारी बनणं त्याच्यामध्ये काय आनंद आहे नाही ना थोडक्यामध्ये काय की दोन्ही कंबाईन असतं त्याच्यात तर देहातून वास्तवता निर्माण होत असते व वास्तवातून नूतन देहाचा फुलातून गंध दरवळ्याचा त्याचप्रमाणे जन्म होत असतो हे तुम्हाला समजलं ना काय म्हणतात की वास्तव आहे एखादा व्यक्ती आहे सपोज की तुम्ही व्यक्ती आहात तुम्हाला देह काहीतरी गाठायचे तर त्या देहाच्या ह्याच्यामध्ये तुम्ही जगत आहात आता ते देह मिळालं त्याच्यानंतर पुन्हा ते वास्तव होतं है ना म्हणजे देह वास्तव वास्तव देह असा संबंध आहे त्याच्यामुळे त्याला नाकारताच येत नाही साहित्यामध्ये दोन्ही बी गोष्टी येतात कारण वास्तवामधून अनुभव येतात अनुभव साहित्याचा भाग आहे बरोबर आहे ना आणि मग अनुभवाला कलेच्या निर्माणे कलेच्या म्हणजे कलाकृतीच्या नुसार मग साहित्यामध्ये आणलं जातं थोडक्यामध्ये काय हे दोन्ही बी येतात जास्तच क्लिष्ट व्हायचं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर प्रतिभा व परिस्थिती येते का त्याच्यामध्ये आता तुम्ही विचार करा की एखादा व्यक्ती आहे त्याच्यामध्ये काही काही तुम्ही पाहता ना की 6-7 वर्षाच्या मुलाला खूप चांगलं गाणं गाता येतं खूप चांगला डान्स करता येतो मग हे काय आहे नेमकं त्याची परिस्थिती आहे का प्रतिभा आहे किंवा तुम्ही बाल साहित्य पाहता पा काही लहान मुलं बी काही साहित्य लिहितात मग ती काय नेमकं प्रतिभा आहे का परिस्थिती आहे थोडंसं असं परिस्थिती आहे का ती मग प्रतिभा बी आहे ना थोडक्यामध्ये काय की सांगता येत नाही एखाद्याच्या साहित्यामध्ये त्याची प्रतिभा आहे का परिस्थिती आहे कधी कधी प्रतिभा बी असते कधी कधी परिस्थिती बी असते उदाहरणामध्ये हे पण नारायण सुर्वे यांच्यामध्ये काय तर परिस्थिती बी आहे आणि प्रतिभा पण आहे आता त्याच्यानंतर हे पा बालकवी बालकवीच्या मध्ये पहिल्या सुरू प्रतिभा आहे पुन्हा परिस्थिती बी येते आणि दोन्हीचं बी मिसळून पुन्हा ते काव्य निर्माण होतं तर म्हणजे आपल्याला
दोन्हीला बी नाकारता येत नाही. म्हणजे काय, ते प्रतिभा आणि परिस्थितीचा एक परस्पर संबंध असतो, ज्याच्यामुळे जसं की सामाजिक, आर्थिक, राजकीय अशा बऱ्याच परिस्थिती होतात, त्या त्या काळानुसार मग कवी लेखन बी करतो. आणि याचाच अर्थ असा होतो की दोन्ही बी गोष्टी असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर पहा, साहित्यामध्ये सद्वर्तन असं बरंच काहीतरी म्हटलं जातं. आता सद्वर्तन असावं हा तुम्ही विचार करा की काही लोक काही काव्य अशा प्रकारचे लिहितात की ओशाळवानं, अमंगळवानं, है ना, बिभीत्स म्हणतो आपण, किंवा थोडंसं म्हणजे श्रृंगारिक भाव असतं त्याच्यामध्ये, है ना, असं भडक असतं, असं बी असतं त्याच्यामध्ये. म्हणून कधी मध्ये मध्ये प्रश्न विचारले जातात किंवा बरंच साहित्यकांना वाटतं की मग त्याच्यामध्ये सद्वर्तन असावं का, तर असा काही संबंध नाही पहा. कारण एखादी नीतिमत्ता आहे, उदाहरणामध्ये एखादा व्यक्ती आहे, मूलतः 7-6 वर्षाचा मुलगा आहे, त्याने एखादं काव्य लिहिलं, आणि त्याला नीतिमत्ता माहीत होती का? नव्हती ना. डायरेक्ट जे आहे ते त्याने लिहिलं, म्हणजे नीतिमत्तेचा आणि प्रतिभेचा काही संबंध आहे का? नाही संबंध याच्यामध्ये. थोडक्यामध्ये काय, लेखक आपल्या अनुभवावरून ते लिखाण करतो, मग पुन्हा आपण म्हणतो ती की काय नीतिमत्ता आहे, काय सद्वर्तन आहे. परंतु तुम्ही कधी कधी पाहिलात पा, काही असे लोक असतात की म्हणजे त्यांचं काही असं विशेष काही महत्त्व नसतं, परंतु त्यांचं जे लिखाण आहे ते खूप उत्कृष्ट असतं. उदाहरणामध्ये ते गाणं पाहिलं पा, कच्चा बदाम. आता त्याच्यामध्ये तुम्ही विचार करा, त्या व्यक्तीचं त्यानं काय एक व्यवसाय करत होता, व्यवसाय केल्यामुळं मग त्याला त्या एक मनोरंजन म्हणून काम केलं, परंतु तेच फेमस झालं. आता त्या सद्वर्तनाचा काय भाग आहे का? नाही ना. थोडक्यात सांगण्याचे एक म्हणायचे काय की असं काही विशेष काही नसतं की सद्वर्तन असावं, कारण प्रतिभेच्या नुसार आहे तसंच लिहितो. काही व्यक्तीला कुठल्या रंगाचा आवड आहे किंवा कुठल्या क्षेत्रामध्ये त्याला रस आहे, तसं कधी काही जणाला श्रृंगारिक भाव आवडतो, काही जणाला शांत रस आवडतो, काही जणाला असं स्फोटक किंवा वीर रस आवडतो, तशाच प्रकारचं लेखन असतं. त्याच्यामुळे ते प्रतिभेमध्ये येतं. सद्वर्तन असावं असा काही अट्टहास नाही त्याच्यामध्ये, कारण ते प्रतिभेशी निगडीत असतं, नित्यमितेचा संबंध पुन्हा येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर एक मार्क्सवादी कल्पना आहे पा, साहित्याचं. मग मार्क्स तुम्हाला माहिती आहे ना, मार्क्सचं काय म्हणणं आहे की सगळा जो समाज आहे, सगळे जे लोक आहेत, त्यांना काय एक स्वतंत्र असलं पाहिजे, म्हणजे स्टेटलेस असं म्हणतो ना, राज्यविरहित समाज. मग काय करायचं त्याच्यामध्ये, काही भांडवलशाही लोक आहेत ना, त्यांनी तुम्हाला हे केलेलं आहे, म्हणजे तुमचे अधिकार म्हणजे घेतलेले आहेत, तर ते जर मिळवायचे असेल तर तुम्ही काय करा, काही बी करा, काय ना. मार्क्स असंच म्हणणं आहे पा, सरळ सरळ शब्दामध्ये, तुम्ही काही बी करा, मग त्यासाठी तुम्ही रक्त बी सांडू शकता त्याच्यामुळे, तर ब्लड रिव्हॉल्युशन हा जे काही कन्सेप्ट आहे तिथे, लाल क्रांती, ते मार्क्सचं म्हणणं आहे तसं. त्याचं म्हणणं काय की आपल्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत, आणि तोच दृष्टिकोन मार्क्सवादी साहित्यामध्ये येतो. मार्क्सचं म्हणणं काय आहे की साहित्याचा उद्देश काय असला पाहिजे, थोडक्यामध्ये जीवन संपन्न करण्यासाठी साहित्य असलं पाहिजे, कलेसाठी नाही बरं का, हा फरक आहे. मीन्स म्हणजे मार्क्स काय म्हणतो, मार्क्सचं म्हणणं काय की जे काही साहित्य आहे ते जीवन संपन्न करण्यासाठी असावं, आनंद देण्याचं कार्य हे त्याचं पहिलं प्राधान्य नाही. ठीक आहे, तर तो भाग आहे, एवढंच फरक आहे त्याच्यामध्ये. बाकीचं किती मी विश्लेषण केलं तर अर्थ तेवढाच निघतो पहा. म्हणजे तुम्ही म्हणसाल की सर, म्हणजे बरेच पुस्तक आहे त्याच्यामध्ये, बरंच विश्लेषण केलं असतं, मेन अर्थ हाच निघतो की मार्क्सचं म्हणणं आहे की बाबा तुमचं म्हणणं खरं आहे, कलेमुळं आनंद मिळतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत, परंतु मला काय वाटतं की पहिल्या पोटाची गरज भागली पाहिजे. जर तुमच्या पुस्तकाच्या दृष्टीने काही जर विचारामध्ये परिवर्तन होत असेल तर ते आम्ही मान्य करतो, आणि तर आम्हाला काही घेणं देणं नाही. तर ही मार्क्सवादी संकल्पना आहे, त्यांचं म्हणणं काय, साहित्याचा उपयोग जीवन संपन्न करण्यासाठी झाला पाहिजे. ठीक आहे, तेच श्रेष्ठ साहित्य असं ते म्हणतात. ठीक आहे, तर हा एक भाग आहे. त्याच्यानंतर प्रचार असला पाहिजे का? उदाहरणामध्ये बरेच लोक असं म्हणतात की ललित वाङ्मयामधून काही प्रचार केला जातो. होतं बी असं बऱ्याच वेळा, तुम्ही पाहता ना काही लेखक हे आजकालचे लिखाण बी बऱ्याच वेळा एक प्रोजेक्ट टाईप असतात, प्रचार बी होतो. परंतु प्रचार करणं हा हेतू काही नसतो त्याचा. आजच्या काळामध्ये तो हेतू बदलत आहे, परंतु वाङ्मयाचा वापर प्रचारासाठी हा मूल संकल्पना नाही त्याच्यामध्ये. तर एवढंच तुम्हाला माहीत असावं की कला हा जो काही किंवा त्याची कलाकृती जो कलावंत निर्माण करतो ती प्रचारकी नसावी, कारण प्रचारकी असेल तर त्याच्यामध्ये भडकपणा येतो, ते अभिजात होऊ शकत नाही, त्याच्यामुळे ते प्रचार नसावा असं म्हटलं जातं. परंतु लोकांच्या मनावर आहे ते कसं करायचं ते. ठीक आहे, त्याच्यानंतर पहा की हा तर भाग झाला पहा की आपण सगळे थोड्या थोड्या संकल्पना पाहिल्या की काय काय असतं काय काय नसतं. याच्यापेक्षा बऱ्याच संकल्पना आहे हे ते, परंतु गरजेच्या तेवढ्या तरी पाहिलं, ज्या त्या माधव देशपांडे यांच्या साधना विचार या पुस्तकामध्ये होत्या. आपण मग पाहिलं की साहित्य म्हणजे काय आणि वाङ्मय म्हणजे काय,
आणि साहित्यामध्ये काय आहे तर सहित तत्व म्हणतो शब्द आणि अर्थ. तसं वाङ्मयामध्ये आपण हे म्हटलं की वाणी नियुक्त सर्व काही, परंतु दोनामध्ये एक फरक आहे की सगळं काही आपला साहित्य म्हणता येत नाही, परंतु सगळ्या तर गोष्टी आहेत जीवनामध्ये, है ना, म्हणता येत नाही परंतु काही ना काही संबंध येतो साहित्याशी. आता उदाहरणामध्ये काही विज्ञान आहे त्याच्यामध्ये थोडाफार संबंध आनंद किंवा बोधेचे सिटी पूर्ण येत नसेल तर थोडा तरी येतो. एखादं चरित्र आहे त्याच्यामध्ये थोडाफार येऊ शकतो. त्याच्यामुळे त्यांनी काय केलंय की पूर्णपणे त्याला टाकून न देता साहित्यामध्येच डिवायडेशन केले, कारण जी व्याख्या केली जाते ती परिपूर्ण नाही आणि व्याख्यामध्ये मतमतांतर आहेत. त्याच्यामुळे साहित्याचं वर्गीकरण करणं हे श्रेष्ठ ठरतं आणि हेच कारण आहे की साहित्याचे मूलभूत दोन, है ना, मूलभूत दोन गोष्टीमध्ये वर्गीकरण केलं जातं. त्याला तुम्ही इंग्लिशमध्ये नाही वाटलात पहा, फिक्शन नॉन फिक्शन, है ना, ललित साहित्य आणि ललितर साहित्य. ललितचा अर्थ तुम्हाला मग म्हटलं की ललितेचा अर्थ होतो की आनंद देणे. आता ललित साहित्यामध्ये काय येतं पहा, विशेषतः काव्य, कथा, कादंबरी आणि नाटक हे ललित साहित्याचे प्रमुख प्रकार आहेत. पहा समजलं का, कोणते येतात ललित साहित्यामध्ये, काव्य, कथा, कादंबरी आणि नाटक. तर बाकी छोट्या मोठ्या गोष्टी येतील परंतु विशेषतः हे येतात. तर याच्यामध्ये काय असतं ह्या ललित साहित्यामध्ये, तर लेखक काय करतो आपल्या प्रतिभेतून किंवा आपल्या कल्पनाशक्तीतून काहीतरी साहित्य निर्माण करतो आणि मग त्याचा संबंध वास्तवातील व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील याचा आधार घेऊन केलेला असतो. म्हणजे काय, तर जेव्हा ही कला निर्मिती होते जे आपण ललित म्हणतो, तर ललित साहित्यामध्ये विशेष काय, तर व्यक्तीची प्रतिभा. कारण व्यक्ती कसाही जगो तो तसंच लिहिली याची काही भरोसा नाही, कारण साहित्यामध्ये त्याला माहीत असतं की ललित साहित्य कशाला म्हणतात, त्याच्यानुसार मग तो कल्पनाशक्तीचा वापर करतो आणि मग तो लिहिण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः मग काय असतं, हे जे काही लेखन आहे ते व्यक्तिनिष्ठ, भावप्रेरित, कल्पना निर्मित आणि प्रतिभा निर्मित असतं. हे मेन पॉईंट आहेत पाहिजेमध्ये की ललित साहित्याचं कुणाला म्हणावं तर ते व्यक्तिनिष्ठ असतं. कारण कधी कधी काय वाटतं की मला कविता आवडली, मला चार शब्द आवडले तर ते मी लिहीन, आणि त्याचा दुसऱ्याशी काही संबंध नाही, बिलकुल संबंध नाही, की तुमचा माझा काही संबंध नाही थोडक्यामध्ये, है ना, तरी ते लिहिलं जातं, है ना, भावना प्रेरित असतं, कल्पना निर्मित असतं, प्रतिभा निर्मित असतं. म्हणजे ललित साहित्य जर ओळखायचं असेल तर त्याचं असं लेखन आहे की ज्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठ आहे, भावप्रेरित आहे, कल्पना निर्मित आहे, हे सगळं एकच आहे, बरं का. तुम्हाला वाटत असेल की सर हे वेगवेगळं आहे का, आता प्रतिभा हा व्यक्तीचीच असते, व्यक्ती व्यक्तीच आहे, भावना व्यक्तीमध्येच असते, कल्पना व्यक्तीमध्येच असते थोडक्यामध्ये, परंतु ही निर्मिती कशी आहे ते म्हणजे जाणीवपूर्वक नाही पहा. याच्यामध्ये पहा तुम्ही व्यक्तिनिष्ठपणा, भावप्रेरित, कल्पना निर्मित आणि प्रतिमा निर्मित हे जाणीवपूर्वक नाही, तर ही म्हणजे अशी जस्त होणारी आहे निर्मिती. ती त्याला जस्त कधी होते, त्याच्या मनाला काहीतरी वाटलं असेल त्यामुळे, तर तोच भाग आहे. तर थोडक्यामध्ये काय आहे, सौंदर्य सिद्धीच्या तत्वानुसार असं म्हणतात पहा की की हे जे काही ललित साहित्य आहे ते सुसंगत अशा प्रकारची एक रचना आहे असं म्हणतात. थोडक्यामध्ये काय, हे जाऊ दे, हे सांटेस तुम्हाला कळलं नसेल पर एवढं कळतं पहा याच्यावरून काय समजतं की ललित साहित्य एक संघटना आहे ज्याच्यामध्ये व्यक्ती, घटना, प्रसंग, तपशील, त्याची म्हणजे प्रतिभा, कल्पना या सगळ्याच गोष्टी असतात आणि याच्यामधून अवतरित होतं एक ललित साहित्य. तर असं हे ललित साहित्य असतं. तर हे तीन चार पॉईंट लक्षात ठेवा ललित साहित्याचं उत्तर लिहिताना, है ना, जेव्हा तुम्हाला प्रश्न विचारला जाईल की ललित साहित्य आणि ललित साहित्य अथवा शास्त्रीय साहित्य याच्यामध्ये काय फरक असतो, तर हे चार पॉईंट, है ना, जास्त पॉईंट लिहिलं तर काही फरक पडत नाही, परंतु ते विनाकारांचं होतं. तर हे मेन मेन जे तुम्हाला दिसतात अंडरलाईन केलेले ते सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यानंतर मग ललित साहित्य कोणतं आहे, आता ललित साहित्य म्हणजे आनंद देणे असं, बोध देणे असं आपण म्हणतो, परंतु ललित साहित्याचा मुख्य भाग कोणता आहे, तर वाचकाला ज्ञान व माहिती देणे. ललित साहित्य आनंद आणि बोध देतं, परंतु ललित साहित्य माहिती व ज्ञान देतं. आता ज्ञान आणि भावनामध्ये फरक आहे पण ज्ञान हे चिरकाळ टिकतं, भावना हे टिकत नाही, है ना, क्षणभंगूर असते. जे क्षणभंगूर आहे ते ललित साहित्य, जे चिरकाळ टिकतं ते ललित साहित्य. तर थोडक्यामध्ये काय, तर प्रत्यक्ष वास्तव आणि तथ्याला प्राधान्य दिलेलं असतं ललित साहित्यामध्ये. याच्यामध्ये कल्पनाविलासाला अजिबात वाव नसतो पहा, असतो का. ललित साहित्यामध्ये एखादं आत्मचरित्र लिहिले तर आत्मचरित्रामध्ये जे आहे तेच लिहिलं तेव्हा त्याला आत्मचरित्र म्हणता येतं, किंवा एखादा निबंध आहे जे आहे तेच लिहिलं, कल्पनाला काय वाव नाही. एखादा विज्ञानाचा प्रसंग आहे, सॉरी, विज्ञानाचा एखादा सिद्धांत आहे, जे आहे तसंच लिहिलं, कल्पनाशक्तीला तिथं वाव नाही, जे आहे ते तसंच आहे. कारण सिद्धांत म्हटलं की त्याला प्रूफ आहे ना, काहीतरी त्याला आपण सिद्ध केलं आहे तेव्हा ते सिद्धांत म्हणतो.
मग त्याच्यानुसार मग ते कसं कल्पना कसं करता येईल त्याला, कारण रंगून सांगावं लागेल है ना. ठीक आहे, तर याच्यामध्ये काय, शब्द हे फक्त माध्यम आहे ना, शब्द हे माध्यम स्वीकारून ज्ञान देणे किंवा जे काय त्यांना सांगायचं ते त्याच्यामध्ये सांगितलं जातं. थोडक्यामध्ये काय, काही विचार असतील, शास्त्रीय संशोधनपर, चर्चा चिकित्सात्मक, तत्वज्ञानसात्मक अशा बऱ्याच गोष्टी या ललित साहित्यामध्ये येतं, ज्याच्यामध्ये शब्द हे फक्त माध्यम म्हणले जे त्यांना सांगायचे, शब्द हे कलाकृती नाही झाली त्याच्यामध्ये, शब्द फक्त माध्यम म्हणले. तसेच अर्थशास्त्र, मानसशास्त्र, समाजशास्त्र, हे सगळं डबल डबल आलं का मानसशास्त्र, तर या सगळ्यामध्ये काय, तर एक प्रकारचं माहिती दिलेली आहे है ना, कशाबद्दल तर चर्चा केलेली आहे, कुठल्याबद्दल तर काहीतरी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे काय, कल्पना नाही ना, निर्मिती नाही ना, काहीच नाही त्याच्यामध्ये, फक्त जस्ट इन्फॉर्मेशन आहे. तर त्याला ललित तर वाङ्मय म्हणता येतं. तर हे सगळं चाललं पा, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, भौतिक, रसायन, प्राणीविज्ञान, वनस्पतीशास्त्र, जेवढे काही आहेत या चार प्रकार जर सोडले, एक कथा, कादंबरी, नाटक, कविता, तर त्याच्यानंतर येणारे काही आहेत जे दोन्हीच्या मध्ये येतात, परंतु हे बाकी जे आहेत ते ललितर मध्ये येतात. थोडक्यामध्ये काय आहे की हे वाङ्मय जे आहे, ललितर वाङ्मय किंवा साहित्य जे म्हणतो ते काय, वस्तुनिष्ठ आहे पा. ते अगोदरचं कसं होतं, व्यक्तिनिष्ठ होतं, हे कसं आहे, वस्तुनिष्ठ आहे, हे बुद्धिप्रेरित आहे, ते भावप्रेरित होतं, फरक लक्षात घ्या. हे तर्क अनुभवावर आधारित आहे, ते आहे का तसं नाही, ते प्रतिभा निर्मित आहे. तर हा मेन डिफरन्स आहे, ललित साहित्यामध्ये व्यक्तिनिष्ठ है ना, प्रतिभा निर्मित, कल्पनाशक्तीचा वापर असतो, परंतु ललित तर वाङ्मयामध्ये ते वस्तुनिष्ठ असतं, बुद्धिप्रेरित असतं. वस्तुनिष्ठ म्हणजे आहे ते आहे, बुद्धीच्या जोरावर है ना, तर्काच्या आधारावर लिहिलेलं जे काय आहे ते असतं ललित तर साहित्य. ठीक आहे, तर असं एक म्हणता येतं. त्याच्यानंतर या दोन्हीच्या मध्ये एक साहित्य येतं जे कधी कधी ललित तर बी, कधी कधी ललित बी होतं, जसं की चरित्र आहे, आत्मचरित्र आहे, इतिहास आहे, चर्चात्मक गद्य आहे, निबंध आहे, तर यांचा कधी कधी वापर ललितामध्ये बी होतो आणि ह्याच्यामध्ये बी होतो. त्याच्यामुळे ते दोन्हीच्या मध्ये असं म्हणजे सीमारेषावर मोडणारे असं म्हटलं जातं. म्हणजे काय, या लिखाणा उदाहरण म्हणजे चरित्र पहा, कधी कधी चरित्र लिहिताना जे पौराणिक प्रसंगाचे चरित्र आहे ते लिहित असताना आपण कल्पनाशक्तीचा वापर करतो, कधी तथ्याचा बी वापर करतो, किंवा इतिहासामध्ये बी पहा है ना, इतिहास रंगवून बी सांगितला जातो, काही तथ्य बी सांगितले जातात. थोडक्यामध्ये काय, दोन्ही बी गोष्टी त्याच्यामध्ये येतात. बोला ना, हा मग ते ह्याच्यामध्येच येतात पहा, ललित ललित ह्याच्यामध्येच येतात. दोन्हीचे बी रंग असतील पहा. पोवाड्यामध्ये काय विशेषतः, तुम्हाला तुम्ही विचार करा की मी तुम्हाला एक सरळ सरळ सांगितलं की कोणतं ललित आहे कोणतं ललितर आहे, ज्याच्यामध्ये व्यक्तिनिष्ठ आहे, भावप्रेरित आहे, ज्याच्यामध्ये प्रतिभेचा विलास आहे, कल्पनेचा वापर आहे, ते कोणतं आहे, ललित साहित्य. जे वस्तुनिष्ठ आहे, बुद्धिप्रेरित आहे आणि जे तर्क अनुभवावर आधारित आहे ते ललितर आहे. आता मग विचार आपल्याला सरस, मग आपला समजतं मग हे कुठलं आहे याच्यामध्ये. जसं की पोवाड्यामध्ये काही गोष्टी ते ऐकलेल्या असतात, काही त्यांना वाटतं की ह्या तथ्य आहेत, मग ते मग ललितर बी होतं आणि ललित बी होतं. विशेषतः पोवाडा, शाहिरी काव्य हे ललित साहित्यामध्येच मोडतात, कारण ते कवितेचे एक भाग आहे असं मानलं जातं, कारण त्याच्यामध्ये याचा कमी वापर होतो. ओके, ठीक आहे. तर थोडक्यात म्हणायचे काय की या ललित तर ह्याच्यामध्ये व्यक्तिमत्वाचा ठसा, मांडणी, कौशल्य, शैली, वैशिष्ट्य, माहितीपूर्ण ज्ञान, काही काही अशा गोष्टी, निबंध, अशा गोष्टी असतात त्याच्यामुळे. हे जे काही आहेत चरित्र, आत्मचरित्र, इतिहास, चर्चात्मक गद्य, यांना या दोन्हीच्या सीमारेषावर मोडणारं साहित्य असं म्हटलं जातं. ठीक आहे, तर काही डाऊट असेल तरी विचारा. ललित साहित्य आहे ना, ललित तर साहित्य काय आहे प्रश्न. जसं की तुम्ही म्हणताय की कथा, नाटक वगैरे जे आहेत ते सगळं ललित मध्ये मोडतं, म्हणजे ऐतिहासिक नाटक वगैरे असतात ते जे चरित्रावरती असतात, जसं की एखादं संगीत नाटक असेल एखाद्याच्या चरित्रावर, जसं की एक आहे नाटक त्याच आठवत नाही, मी तुम्हाला काय म्हटलं पहिल्या सुरू, दोन फरक आहे आपल्यामध्ये. ज्याच्यामध्ये काय आहे की जे व्यक्तिनिष्ठ आहे, व्यक्तीने लिहिलेलं आहे, जे प्रतिभेचा विलास आहे, ज्याच्यामध्ये कल्पनेचा वापर आहे, ते काय असतं, ललित साहित्य.
आणि जर त्याच्यामध्ये नुसती काहीतरी ज्ञान दिलेलं असतं, माहिती दिलेली असतं, बुद्धी प्रेरित आहे, है ना, तर कानवरले ते ललितर साहित्य. आता जर एखाद्या चरित्रामध्ये दोन्हीची बी गोष्टी असतील तर ते काय तर मध्येच येईल ना, म्हणजे आपलं एकामध्ये डिवाईड करता येत नाही त्याच्यामध्ये, जे आहे ते आहे, कारण त्यांनी सारा निकस आहे ना. उदाहरणामध्ये आपण काय म्हणतो, ललित साहित्य म्हणजे आनंद देणे. आता जर एखाद्या साहित्यामध्ये आनंद भेळत असेल परंतु मध्ये मध्ये किळसवान वाटत असेल, असं जसं की तत्वज्ञान सांगितल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही विचार करा की ते ललित साहित्य असेल का नाही ना. त्याच्यामुळे तो प्रकार पाडतात ते. ओके ठीक आहे, काही प्रश्न असतील तर विचारा, नाहीतर मी प्रश्न विचारतो. पा हे शब्द आहेत पा. हा विचारा ना सर. उपकायांचे साहित्य जेव्हा वाचतो सर आपण, तेव्हा त्याचा मागील भावनेशी संबंध असतो आणि ते कुठे तत्वज्ञान सुद्धा सांगतात. कोणतं म्हटलं? उपकायांचं साहित्य सर. हा मग त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे? त्यामध्ये मानवी भावनेचाही संबंध असतो सर आणि त्यात काही तत्वज्ञानिक शब्द पण सांगतात सर. असतो ना मग काय टीओवराशी संबंध असतो आणि भावनेशी संबंध असतो. हो ना. कोणत्या साहित्यात मोडतो सर? आपले निकस लावा ना, तुम्हाला दोन्ही बी कळत त्याच्यामध्ये, मग ते इकडे बी नाही मोडत ना तिकडे बी नाही मोडत, ते मध्ये जात. ठीक पा की ह्याचे म्हणजे आपला पी एच डी नाही करायचे याच्यामध्ये, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जस्ट समजून घ्या, कारण याच्यावर काही प्रश्न विचारणार नाही, फक्त तुम्हाला माहीत असावं की आहे काय त्याच्यात. कारण आपण आता जर उदाहरणामध्ये हाच जर पॉईंट घेतला की पोवाडा कशामध्ये येतो, तर त्याचे बरेच लोकांचं मतमतांतर असतं की नाही बाबा हे ललित साहित्यामध्ये असलं पाहिजे, काही लोकांचं म्हणणं नाही बाबा हे ललितर साहित्यामध्ये असलं पाहिजे. त्याच्यामुळे एक निकष नाही त्याच्यामध्ये, तुम्ही बी गेला तर तुमचं मत वेगळं जातं, त्यांचं वेगळं मत जातं, आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये वाद आहे. फक्त आपला माहीत असावे दोन्ही गोष्टी की आपण पाहिलं की ललितामध्ये कोणत्या गोष्टी मोडतात, ललितामध्ये कोठे मोडतात, ललितरमध्ये कोणत्या मोडतात, मग आपण आपण निकष लावायचा की हे कसं आहे त्याचं. ठीक आहे. ओके ठीक आहे. तर मला हो का. हा बोला ना. मग पोवाड्यामधून पण आपल्याला आनंद वगैरे मिळतो, ते ललित साहित्याचंच आहे ना, कारण की वैचारिक वगैरे कसं नाही की ते ललितेचं साहित्यच आहे. हो ना, मी तुम्हाला म्हटलं की मग ते ललित साहित्यामध्येच येतं म्हणून. आता ते काही प्रमाणामध्ये ललितर साहित्य वाटतं परंतु पूर्णपणे नाही वाटत, कारण काही ठिकाणी त्याला कला निर्मितीचा वापर केलेला असतो आणि ती काव्यामध्ये येतं. त्याच्यामुळे तुम्हाला म्हटलं ते बरेच वाद आहे त्याच्यात की पोवाडा याच्यातच येतो का त्याच्यातच येतो का. काही लोक म्हणतात नाही शाहिरी काव्य याच्यामध्ये येत, कुणी तर असं म्हणतं की शाहिरी काव्य हे स्वतंत्र काव्य आहे, तर बरेच असे वाद आहेत, तर त्याच्यामध्ये एक मत नाही असं. परंतु एवढं शेवटी यायला पाहिजे ना सर, मध्येच यायला पाहिजे ना. काय काय बच्चे मध्येच यायला हवं ना, ललित आणि ललित तर दोघांच्या मध्ये म्हणजे सीमेरेषेवरतीच यायला हवं ना पोवाडा शाहिरी. मग त्या निकषानुसार तर मध्येच येतं, हे ना, आपलं जे निकष लावलं की हे असं 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 ते असं असतं, तर ते मध्येच येतं. परंतु म्हणताना साहित्यकाचं म्हणणं काय बघा ना, याच्यामध्ये आनंद हा मुख्य प्राधान्य आहे. त्यांनी काय म्हटलं म्हणताना ते काय म्हणतात, मग आनंद हा तिथं उदाहरणामध्ये पोवाड्यामध्ये वीर रस आनंद हा मुख्य प्राधान्य आहे, मग त्याला तुम्ही ललितामध्ये मोडा असं निकस जातात पुढे ते, है ना. तर त्याच्यामध्ये हे उदाहरण द्यायला आपण लिहित असताना द्यायचंच नाही बाप. हा हे बरं तुम्ही विचारलात, अशा काही गोष्टी है ना ज्याच्यामध्ये वाद आहे ते लिहायचंच नाही पहिली गोष्ट, है ना. तुम्हाला कारण तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल की हे ललितामध्ये असेल, परंतु जो पुढचा आहे तो आपल्यापेक्षा पी एच डी केलेला असू शकतो, त्याला वाटतं की हे चुकीचं लिहिलं. त्याच्यामुळे ज्या वादग्रस्त गोष्टी आहेत त्या पेपरमध्ये लिहायच्याच नाही, वादग्रस्त गोष्टी पेपरमध्ये लिहायच्याच नाही. ठीक आहे. थँक्यू थँक्यू. हेच माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की एखादं आन्सर लिहित असताना ललित साहित्य किंवा लिहिले तर साहित्याचं असं काही उदाहरण वगैरे आले की दोघांचे मध्यंतर, तर हे उदाहरण टाकू की नको हे द्विधा मनामध्ये होतं. नाही नाही, जे आता जे तुम्हाला उदाहरण दिलं तेच लिहा, हे आपलं फक्त माहीत असावं की जस्ट आपली इन्फॉर्मेशन साठी, कारण पुढचा व्यक्ती कोणत्या पद्धतीचा आहे किंवा तो प्रोफेसर आहे पीएचडीवाला आहे कोण आहे आपला माहीत नाही, त्याचा व्यासंग मोठा अभ्यास शकतो मग त्याला वेगळे वाटू शकतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी लिहिण्या तिथं वादच निर्माण होणार नाही. आपला उद्देश काय मार्क घेणं, कारण पोवाडा आणि शाहीर वगैरे मोस्टली आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्त गायलं जातं केलं जातं, म्हणून असं कोणी प्रश्न एखादा विचारलाच तरच असं त्याला आपलं माहीत असं. फक्त मी तुम्हाला म्हटलं ना पहिल्या सुरू हे मुलाखतीसाठी आहे ना, हे परीक्षेमध्ये नाही.
ठीक आहे, तर पुढे जाऊया पहा आपण. तर हे तुम्हाला शब्द दिसतात पहा पुढे, जे मी तुमचं उत्तर करताना विश्लेषणासाठी वापरतो. ठीक, चांगले, उत्तम, सर्वोत्तम. तर याचा अर्थ तुम्ही सांगा मला. सर्वोत्तम सर. नाही नाही, या प्रत्येक शब्दाचा अर्थ सांगा मला. ठीक, चांगले, उत्तम, सर्वोत्तम. ठीक म्हणजे काय ना? त्याच्यानंतर दुसरं म्हणजे सर आपण असं आणि सर्वोत्तम म्हटलं हो म्हणजे डोळे झाकून सुद्धा तू काम करू शकतोस किंवा हो तू जे म्हणतोयस एकदम बरोबर आहे. हे खरं आहे परंतु काम तर सटीक नाही आहे ना तुम्ही म्हटलं ते. हा मग ते तुमच्याकडून शिकेल सर थोडे हळूहळू. ठीक आहे, तर कोण सांगतं ठीक याचा अर्थ काय, चांगला याचा अर्थ काय, उत्तम? तुम्हाला लहानपणी शेरा दिसाल पहा, ठीक, चांगले, उत्तम दिला ना सर, कारण आपल्या प्रोफेसर शिक्षकाला सवय लागली असते गुड द्यायची है ना किंवा छान द्यायची, त्यांनी हा ना वापरला. तर हे चार शब्दाचा अर्थ सांगा. ठीक, चांगले, उत्तम, सर्वोत्तम. कोण बताएगा मेरे साथ आएगा कौन? हाँ बोला ना. ठीक म्हणजे समजण्यायोग्य म्हणजे त्यांना आपण सांगतो समजण्यायोग्य म्हणजे ठीक आणि चांगले म्हणजे त्याचा तसा थोडस पलीकडे आणि उत्तम आणि सर्वोत्तम म्हणजे शेवटी की त्यांना पटवून देतात आपण. ठीक आहे, गोष्ट पूर्णपणे पटवून देतो म्हणजे सर्वोत्तम. ओके, तरी पण तुम्ही ठीक आहे या शब्द वापरला. ओके, आणखी कोणाला सांगायचे ब्रॉड कॉन्सेप्ट, छोटे छोटे शब्द आहेत. हॅलो. हा बोला ना. ठीक किंवा चांगले म्हणजे की एखाद्या गोष्टी सुधारण्याची गरज आहे. उत्तम म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीनं सर्वात बेस्ट असेल आपल्याला. सर्वोत्तम म्हणजे शिकवती बाबा ह्याच्यापेक्षा चांगला असं कोण म्हणू शकतो. सर आपण महाभारतामध्ये जे ऐकले की बाबा अर्जुन सर्वोत्तम जनरल होता त्या प्रकारे सर्वोत्तम म्हणजे त्याच्यापेक्षा बेस्ट कोणी असू शकत नाही. उत्तम म्हणजे त्या व्यक्तीच्या दृष्टीनं बेस्ट आहात आपण. ओके ठीक आहे, पुढे आणखी कोणाला म्हणायचं काही? पण तुमच्या संकल्पना तुम्ही सांगा, तुमच्या संकल्पना किती स्पष्ट आहेत. ओके, तर मग सुरुवात करू का मी? एनीबडी आहे कोणी ज्यांना वाटतं की सांगावं? ओके ठीक आहे, आपण एक साधं उदाहरण घेऊया त्याच्यानुसार आपण अर्थ काढूया त्याचा. ठीक आहे, उदाहरणामध्ये तुमचं गाव आहे, गावापासून तुमच्या दिल्लीला जायचं, दिल्लीचा प्रवास करायचा. ठीक आहे, तर असं एक डिस्टन्स आहे. आता डिस्टन्स ढोबळमानाने 12 तास घंटे लागतात तुमच्या गावापासून दिल्लीला जायला. समजा ना तुम्ही म्हणाल की सर लयच कमी झाले, समजायला काय चाललं. ठीक आहे, आता एखादा ड्रायव्हर आहे ना, ड्रायव्हर हा 12 तासात जर गाडी नेत असेल, त्याच्यानंतर एखादा ड्रायव्हर आहे ना 10 तासात गाडी नेत असेल, एखादा ड्रायव्हर 8 घंट्यामध्ये राईड नेत असेल. आता हे ड्रायव्हरच्या स्पीड म्हणजे स्किलवर डिपेंड करतं, परंतु आपला माहीत आहे की गाडी ही 12 तासामध्ये जाते नॉर्मली. आता ठीक हा शब्द जेव्हा तुम्ही गाडीमध्ये बसलात आणि गेलात तुम्ही दिल्लीला, गाडी ही 12 घंट्यातच गेली है ना, मग त्याला ठीक आहे की चांगला आहे की उत्तम आहे ते कोण सांगतो? सपोज गाडी 12 घंट्यातच गेली तर ते ठीक आहे, चांगला आहे, उत्तम आहे, सर्वोत्तम? ठीक आहे, ठीक आहे. तर तुम्ही म्हटलात की 12 घंट्यामध्ये गेली, तर ठीक आहे शब्दाचा अर्थ काय होतो पहा, की अशी मिनिमम कंडिशन है ना, मिनिमम कंडिशन की ज्याच्यापेक्षा वर्स्ट असू शकत नाही.
उदाहरणामध्ये ही जी गाडी आहे है ना, म्हणजे हा दिल्लीचा प्रवास 12 ऐवजी 13 घंट्यामध्ये केला है ना, 13 बी घंट्यामध्ये केला, परंतु तो सुखरूप प्रवास झाला, तुम्हाला काही अडचण नाही आली, तर तुम्ही काय म्हणसार की ठीक आहे बाबा एक घंटा आगाव जरी झाला तरी चालतं, परंतु त्याने सुखरूप आणला आम्हाला इथं है ना, ठीक आहे। म्हणजे आता तुम्ही 15 जर घंटे केला तर तुम्ही त्याला शिवा द्यायचा, 16 तर म्हटला तर मग त्याला तर लईज म्हणसार, म्हणजे ठीक अशी कंडिशन मिनिमम क्रायटेरिया की ज्याच्यामुळे तुम्ही मान्य करता, शब्द काय पहा मान्य करता, एक शब्द आहे बाबा मान्य करता, इथं तुम्ही मान्य केलात ठीक आहे ठीक आहे ठीक आहे की कमीत कमी याच्या वेळेमध्ये तुम्ही आलात, म्हणजे मिनिमम कंडिशन है ना ती मान्य केलं त्याच्यामध्ये। आता मान्य केलं याचा अर्थ तुम्ही खुश नाही, बरोबर आहे, फक्त मान्य केलं खुश नाही त्याच्यामध्ये, जस्ट की ठीक आहे 13 घंट्यामध्ये आणलं तर आणलं ठीक आहे मान्य केलात तुम्ही। आता तीच गाडी 12 घंट्यामध्ये जर तुमची त्याच्यामध्ये आली है ना, 12 घंट्यामध्ये आली आणि सुखरूप प्रवास झाला, सुखरूप छानपैकी झाला, तर तुम्ही काय म्हणता चांगले आहे, बरोबर आहे ना। विचार करा दोन ह्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये काय फरक आहे, तर तुम्ही मान्य बी केलात आणि चांगल्या प्रकारे मान्य केलात, त्याला काही शिवा बी नाही दिलात, तुम्हाला जे माहीत होतं की 12 घंट्यामध्ये गाडी जाते टायमावर गाडी गेली मान्य केलात, तुमच्या इच्छेला बी काही धक्का पोहोचला नाही, म्हणजे आनंदी बी आहात अशा प्रकारे, ठीक आहे। तर दोन गोष्टी की ठीक या शब्दामध्ये पहिल्या सुरू तर मान्यता आहे, परंतु इच्छाशक्तीचा किंवा आपल्या आनंदाचा काही तिथं संबंध नाही, आपण तुम्ही ओरडाओरडा केला नाही काही केलं नाही, फक्त खुश बी नाहीत है ना, ठीक या कंडिशनमध्ये तुम्ही खुश बी नाहीत ना नाराज बी नाहीत, फक्त मान्य केलं, बरोबर आहे ना। उदाहरणामध्ये जर तुम्ही पाहिलात एक मुलगा आहे ना, मुलगा आहे शाळेमध्ये जातो रोज, रोज शिक्षक सांगतात की त्याला बाबा हे लिहून आण लिहून आण, तो रोज लिहूनच आणत नाही, एका दिवशी त्याने लिहून आणला, अक्षर खराब आहे सगळं काही आहे सगळं काही बेकार आहे, परंतु त्यानं लिहून आणला याचा त्याला बरोबर वाटलं की ठीक आहे एवढं तरी केलं त्यानं, कळलं ना तुम्हाला ठीक कशाला म्हणतं, एवढं तरी केला तू करतच नव्हतास तेवढं तरी कर ठीक आहे बाकीच्या गोष्टी जाऊ दे तिकडं, तसं पाहिजे तर फक्त मान्य केलंय, इथं काही आनंद बिनंद काही नाही याच्यामध्ये, फक्त मान्य केलंय। आता चांगलं त्याला आपण म्हणतो की जो व्यक्ती आहे तो ड्रायव्हर जो आहे तो 12 घंट्यामध्ये आला आणि व्यवस्थित आणला, त्याने काही कुठला खराब आहे काही असं धांगडा धिंगा काहीच नाही है ना, विच्छेद त्याच्यामध्ये नाराजगी नाही फक्त है ना, आणि खूप मोठा उत्साह बी नाही, विशेष काय पहा एक शब्द हटला ठीक मधून नाराजगी नाही है ना, उत्साह खूप जास्त नाही परंतु जस्ट आहे नॉर्मल आहे चांगला आहे है ना चांगला आहे ठीक। त्याच्यानंतर पुढचा शब्द पहा उत्तम, आता उत्तम कधी म्हणतो आपण, जेव्हा ती गाडी है ना ती गाडी कशामध्ये आली 12 घंट्याच्या ऐवजी 11 घंट्यामध्ये आली है ना, 1 घंटा अगोदर आली, परंतु तुम्हाला असं नाही वाटलं की त्याच्यामध्ये त्याने काही खूप म्हणजे फास्ट केला आहे असं काही झालं आहे त्याच्यामध्ये, आणि त्याच्यामुळे तुम्ही काय झाला थोडंसं आनंदित झाला, अरे वा है ना उत्तम उत्तम, म्हणजे तुम्ही 1 घंट्याच्या अगोदर आला आणि काही आम्हाला त्रास पण नाही झाला, याच्यामध्ये काय मग एक तर मान्यतेच्या वरची गोष्ट आहे है ना, म्हणजे आपला वाटत होता की 12 घंट्यामध्ये जाते तर ती गाडी 11 घंट्यामध्ये मान्यतेच्या वरची, आणि पुढची गोष्ट काय की तुम्ही त्याच्यामध्ये आनंद बी झालात ठीक आहे, तर त्याला आपण म्हणतो उत्तम। आता सर्वोत्तम गोष्ट कोणती आहे की ती गाडी 10 घंट्यातच आली, पण अशा प्रकारे आली की तुम्हाला कळलंच नाही की फास्ट गेली आहे का कसं झालं एकदम स्मूथ, आणि तुम्ही जेव्हा घड्याळ पाहिला है ना, म्हणजे 12 घंटे तुम्हाला वाटत होतं की 12 घंट्यामध्ये येते, परंतु घड्याळ पाहिलात है ना तर तुम्हाला वाटलं की क्या बात आहे है ना, याच्यापेक्षा चांगला ड्रायव्हर असूच शकत नाही, तुम्ही त्याला पदवी दिलं है ना की याच्यापेक्षा चांगला ड्रायव्हर असू शकत नाही, किती चांगल्या प्रकारे कुठला घंटा नाही दंटा नाही काहीच नाही है ना अशा प्रकारे, तर तुम्हाला याच्यामध्ये काही शब्द सापडतील पहा की ठीक या शब्दामध्ये फक्त मान्य आहे नाराजगी नाही ना आनंद आहे, चांगल्या या शब्दामध्ये मान्य तर आहे परंतु नाराजगी नाही खूप मोठा आनंद बी नाही, उत्तम या शब्दामध्ये असं आहे की तिथं जे मान्य केलं होतं त्याच्यापेक्षा ओरी बी आहे आणि आनंद बी आहे, परंतु सर्वोत्तम याच्यामध्ये तुमच्या अपेक्षेच्या बाहेरच आहे ते, अपेक्षाच केली नव्हती असं, जसं की कुणी एक सरप्राईज गिफ्ट देतं सर्वोत्तम होतं ते है ना, तशी गोष्ट आहे पहा, जसं की तो लहान मुलगा आहे है ना, सरपशी एका दिवशी गेला तो लिहितच नव्हता काहीच करत नव्हता, एका दिवशी तो घेऊन गेला त्याचा अक्षर बी चांगला आहे त्यानं उत्तर बी बरोबर लिहिले, अशा गोष्टी की सरला आनंद गगनामध्ये मावेच ना, म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्टी त्याला वाटलं की वा वा शब्बास बेटा आणि सर्वोत्तम गोष्ट घडली, तर सर्वोत्तम अशी गोष्ट की अपेक्षेच्या बाहेर तुम्ही कल्पना बी केली नव्हती अशी गोष्ट त्यांनी करून दाखवली, तर त्याला म्हणतात सर्वोत्तम पहा, ठीक म्हणजे फक्त मिनिमम क्रायटेरिया, तुम्ही त्याच्यामध्ये नाराजी नाही फक्त मान्य केलं, उत्तम म्हणजे चांगलं याचा अर्थ काय तुम्ही मान्य बी केलात आणि त्याच्यामध्ये नाराजगी नाही ठीक आहे, जे मान्य होतं म्हणजे जसं की जे एक्सपेक्टेड म्हणतो ना म्हणजे हे घडू शकतं असं मुलाकडून ते चांगलं आहे, उत्तम याचा अर्थ काय की त्याच्या पुढची जाणारी गोष्ट की आपला वाटलं होतं की याच्या पुढे जाईल का नाही परंतु ते गेलं, आणि सर्वोत्तम अशी गोष्ट की
जस्ट है ना, जस्ट आपण म्हणतो ना, तर हे शब्द माहीत असावे तुम्हाला पा, की कधी कधी तुम्ही बोलता बोलता ठीक हा शब्द वापरता, चांगले हा शब्द वापरता, उत्तम, तर या शब्दाला विशेष महत्व आहे। आता या शब्दामध्ये तुम्ही आध्यात्मिक दृष्टीमध्ये जाऊ शकता पा, है ना। जर तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये प्रश्न विचारला व्यक्तीने उत्तम असावं का सर्वोत्तम असावं, जस्ट आहे ना, तर हा म्हणजे नीतिमत्तेच्या दृष्टीने बी जातो। तुम्ही जर माहीत असता ना, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल की महाभारताचं कोणीतर उदाहरण दिलं, तर अर्जुनामध्ये आणि कर्णामध्ये काय फरक होता, तर या दोन शब्दाचा होता। आणि विशेष पहा, उत्तम म्हणणारा हा अर्जुन होता, बरोबर आहे ना, आणि सर्वोत्तम म्हणणारा कर्णाला काय वाटायचं की मी सर्वोत्तम म्हणलं पाहिजे, माझ्यासारखा धनुधरक कुणीच नसला पाहिजे। आता त्याचा परिणाम स्वरूप ज्याला व्यक्तीला वाटत होतं की मी सर्वोत्तम म्हणलं पाहिजे त्याला भेटला दुर्योधन, आणि ज्या व्यक्ती म्हणायचा की मला उत्तम म्हणायचे त्याला भेटला देव म्हणजे कृष्ण। म्हणजे विचार करा, या दोन्हीमध्ये तुम्हाला सर्व म्हणजे एक फरक समजतो की सर्वोत्तम ही अहंकारी भावना आहे, ज्याला वाटतं की सर्वोत्तम बनायचं म्हणजे काय माझ्यासारखा नसू नये ही अहंकारी भावना आहे। उत्तम म्हणजे नेहमी विकसित पावणारं व्यक्तिमत्व आहे ना, ज्याच्या म्हणजे विकसित पावण्याचं एक महत्व असतं त्याला उत्तम। जसं की तुम्ही आताच म्हटलं ना, तर उत्तम बनायचं तो नेहमी म्हणायचं, तुम्ही पहा म्हणजे एपिसोड पहा कुठे पहा, अर्जुनाचं नेहमी म्हणायचं असतं, त्याचा म्हणजे अहंकारीची भाषा बोलत नाही तो, मला उत्तम बनायचं उत्तम बनायचं असं तो म्हणतो, त्याच्यामुळे त्याला कृष्ण भेटला। आणि हा कर्णाला वाटायचं की माझ्यावर खूप अनुभव म्हणजे खूप काहीतरी अन्याय अत्याचार झाला, त्याच्यामुळे मला सर्वोत्तम म्हणलं पाहिजे, तो विसरून गेला की सर्वोत्तम काही गोष्ट नसते, है ना, ती अहंकारी भावना आहे, त्याच्यामुळे दुर्योधन भेटला। तर हे म्हणजे कोरिलेट करू नका, बरं, जस्ट विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कर्णाला दुर्योधनच का भेटला, त्याची कारण मीमांसा वेगळी असू शकते, परंतु आपल्या या नैतिक दृष्टिकोनातून म्हटलं। आणि तो भाग थोडक्यामध्ये तुम्हाला कळलं, तर तुम्ही पहा, जेव्हा कधी तुम्हाला प्रश्न विचारला जाईल किंवा कधी बी उदाहरणामध्ये तुम्हाला जस्ट प्रश्न विचारला की जसं की आशय म्हणजे आशिष मनोज कुणा तुमचं कुणी दिलं, तुम्हाला जसं म्हटलं उदाहरण माझंच नाव घ्या अमोल, तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये काय बनलं पाहिजे, आणि तुम्ही ब्लँक होत असाल ना, तिथं उत्तर एवढंच द्या, सर मी सध्या म्हणजे चांगला आहे आणि मला उत्तम बनायचं आहे, सफिशंट आहे एवढंच, म्हणजे तुमच्याकडे काहीच आयडिया नाही त्यावेळेस, तुम्ही सपोज जस्ट ब्लँक होता, तुम्हाला काहीच माहीत नाही, तर एवढंच उत्तर द्या त्यांना की सर मी चांगला आहे सध्या, मला उत्तम बनायचं, का एवढ्या शब्दामुळे पुढच्यावर प्रभाव पडतो। हे जस्ट ट्रिक आहेत म्हणजे मुलाखतीसाठी किंवा बऱ्याच गोष्टीसाठी, तर तुम्ही हे वापरा, ठीक आहे। तर म्हणजे या शब्दामध्ये बरंच काही असतं हे तुम्हाला मला पटवून द्यायचं, तसं तुमच्या नावाचा अर्थ शोधून काढा, ते बी विचारलं जातं परीक्षेमध्ये, असं म्हणू नका की या नावाला काय आहे, है ना, मी बी एकदा तुम्हाला समजून सांगेन की नावाला कसं पटवून सांगता येतं, ठीक आहे। तर हे जेव्हा जेव्हा तुम्हाला निकष देत जाईल, तुमचा आन्सर चेक करताना तुमच्या आन्सरच्या पुढे असेल ठीक, चांगले, उत्तम, सर्वोत्तम, है ना, सर्वोत्तम तर आतापासून कुणालाच नाही भेटलं, उत्तम बी नाही भेटलं पा, उत्तम मायनस आहे म्हणजे उत्तम पासून जाण्याचा प्रयत्न आहे, बघूया तुमच्यापैकी कोण उत्तम मिळवतं, ठीक आहे। तर हे चार शब्द मी वापरतो, मी मार्क देत नाही पा, म्हणजे टेस्टमध्ये मार्क देतो, सराव परीक्षेमध्ये मार्क देतो, परंतु आन्सर रायटिंगमध्ये मार्क देत नाही, कारण तिथं तुमचा कॉन्फिडन्स लूज होऊ नये असं, नाही तर 4-3 म्हटलं की अवघड होतं ते, ठीक आहे। त्याच्यानंतर पहा, हे विश्लेषण घटक आहेत तुम्हाला दिसत असतील, तुम्हाला काय करायचं बरं का, हे 8 घटक आहेत आपल्याकडे, प्रस्तावना, मजकूर, मध्यस्थ बांधणी, सविस्तर विश्लेषण, सटीकपणा, निष्कर्ष, नीटनेटकेपणा आणि वेळ। जेव्हा तुम्ही उत्तर लिहिचाल ना, असं तुमचं उत्तर आहे, तर तुम्हाला तुमच्या खाली असा निष्कर्ष मी सेंड करत जाईन त्याच्यामध्ये, की प्रस्तावना कशी होती, सपोज की ठीक होती, मजकूर कसा होता, सपोज की ठीक होता, मुद्देसन बांधली कशी होती, ठीक होती, पुढे काहीतरी लिहिलं जाईल, सविस्तर विश्लेषण ठीक होतं, सटीक ठीक आहे म्हणजे काय तुम्हाला कळलं की ते फक्त मान्य आहे, हे ना, निष्कर्ष कसा आहे, नीट, हे 8 पॉईंट तुम्हाला कन्सिडर करायचे आहेत पहा। आणि जेव्हा जेव्हा मी म्हणाल ठीक आहे, तर तुम्हाला तिथं चांगलं बनायचं उत्तम बनायचं, तुमचं टार्गेटच आहे की कुठल्या घटकामध्ये तुम्ही कमी पडता, मी तुमचं हे पाहणार नाही की म्हणजे तुम्ही किती भारी लिहिले काय लिहिले, तर मी ह्या 8 पॉईंटवर तुमचं उत्तराचं निष्कर्ष काढणार की तुम्ही कसं लिहिलात। आणि नेहमी प्रयत्न करा की ह्या 8 पॉईंटमध्ये उत्तम बनण्याचा तुमचं टार्गेटच आहे की तुम्ही उत्तम बनलं पाहिजे, म्हणजे एक वेळा जो तोपर्यंत तुम्ही थांबू नका जोपर्यंत तुम्ही सगळ्या ह्याच्यामध्ये प्रस्तावना उत्तम, मजकूर उत्तम, मधुसूदन बांधणी उत्तम, सविस्तर विश्लेषण उत्तम, सटीकपणा उत्तम, निष्कर्ष उत्तम, नीटनेटकेपणा उत्तम, वेळ उत्तम, त्यावेळेस तुम्ही थांबा, थांबूच नका पहिली तर गोष्ट, परंतु तुम्हाला समजायचंय की आहे की जेव्हा मी हे शब्द वापरतो त्याचा अर्थ असा असा प्रकारचा आहे। आणि पहा, आज दुसरं लेक्चर आहे, असे आपले 70 लेक्चर होतील, है ना, तर या
दुसऱ्या लेक्चरपासून ते 70 लेक्चर पसे तुम्हाला तुमच्या ह्या बॉडी पार्टमध्ये म्हणजे 16 मध्ये ह्या तुमचं जे काही स्ट्रक्चर आहे ते उत्तर लिहिणार आहात हे 8 पॉईंटमध्ये कन्सिडर करायचे आणि नेहमी प्रयत्न करायचे की कुठल्या पॉईंटमध्ये मी कमी पडतोय. उदाहरणामध्ये कुणी कमी पडत असेल पा मुद्देसूद बांधणीमध्ये, कुणी कमी पडत असेल सटीकपणामध्ये, कुणी कमी पडत असेल नीटनेटकेपणामध्ये. तुम्हाला नेहमी प्रयत्न करायचा की जिथं कमी पडलोय ते फक्त सावरायचे, त्याला पुढे घेऊन जायचे. एवढे जरी स्ट्रक्चरमध्ये तुम्ही जर काम केला तर तुम्ही उत्तर लेखन शिकलात म्हणून समजा. आणि मला सहज उत्तर असं म्हणजे 4-5 मार्क देता येतात, परंतु तुमचं स्ट्रक्चरच बरोबर करायचं आहे. तर स्ट्रक्चर बरोबर करण्यासाठी हे 8 पॉईंट कन्सिडर करायचे, ठीक आहे. तर प्रस्तावना तुम्हाला माहिती आहे, मजकूर म्हणजे तुम्ही जे काय लिहिला त्याच्यामध्ये. मुद्देसूद बांधणी म्हणजे काय, एकाखाली एक पॉईंट, त्याच्यामध्ये लय असली पाहिजे, ताल असलं पाहिजे. सविस्तर विश्लेषण म्हणजे तुम्ही जे सांगितलं ते उदाहरण सांगितलं का किंवा ते समजून सांगितलं का. सटीकपणा म्हणजे जे विचारलं ते लिहिलं का, उगा उशीरकडे पळत गेलात. निष्कर्ष म्हणजे जसं की प्रस्तावना केली तसा निष्कर्ष असतो. आणि नीटनेटकं म्हणजे तुमचा हस्ताक्षर, दोन ओळीमध्ये अंतर किंवा किचबिल काला केलाय का, आणि वेळ म्हणजे किती वेळामध्ये उत्तर लिहिलात. तर हे 8 पॉईंट कन्सिडर करायचे, ठीक आहे. आणि शेवटी मी उत्तर निष्कर्ष देत राहील. ओके, तर आजचा प्रश्न लिहून घ्या तुम्ही. प्रश्न क्रमांक पहिला, प्रश्न लिहून घ्या. समोर भी दिसतंय तरी लिहून घ्या तुम्ही. साहित्य हे वाङ्मयापेक्षा वेगळे आहे का? साहित्य हे वाङ्मयापेक्षा वेगळे आहे का सांगून साहित्याचे वर्गीकरण करा. साहित्य हे वाङ्मयापेक्षा वेगळे आहे का सांगून साहित्याचे वर्गीकरण करा. 15 मार्कासाठी 250 शब्दामध्ये लिहायचे. आणि पाठवताना PDF मध्ये पाठवा मला, इमेजमध्ये बिलकुल पाठवू नका. PDF बी मोठी नसावी, आहे ना, म्हणजे 10 MB खालीच असावी. जास्त होत असेल त्याला कंप्रेस करून माझ्याकडे पाठवा. आणि त्याच्यावर नाव लिहा. उदाहरणामध्ये नाव असेल पा याच्यामध्ये, जे काही नाव असेल तुमचं, सपोज की विशाल आहे तर विशाल प्रश्न पहिला असं लिहा. म्हणजे त्याच्यावर तुम्हाला ओळखवायला पाहिजे की प्रश्न पहिला आहे. नाव लिहू नको, फक्त प्रश्न पहिला असं, Q1 असं करून रिनेम करून त्याला पाठवा. नाहीतर तुमची ती असते ना ABCD असं काही पाठवू नका. असं उदाहरणार्थ विशाल असं नाव टाका, Q1 असं पाठवा, ठीक आहे. त्याचं रिनेम करून असं पाठवा, जसं त्याचं नाव आहे तसं. पान्सर रायटिंग करा, त्याच्यामुळे तुम्हाला शेवट पस्तर एक कला येऊन जाईल की उत्तर कसं लिहायचं आहे. हे सगळी कला तुम्हाला सगळ्या पेपरमध्ये मदत करेल. तुम्ही जर केलात पा एवढे 4 महिने तर तुम्ही स्वतः म्हणसाल सर मी काहीतरी वेगळं शिकलं याच्यावर, ठीक आहे. उत्तर लिहा पा, हलगर्जीपणा करू नका. उद्या लिहीन परवा दिवशी म्हणण्यात काही अर्थ नसते. एकदा वेळ निघून गेली की वेळ निघूनच जात असते, पुन्हा उल्हास येत नसते. क्लास केल्यानंतर मध्ये सगळं काही कंप्लीट करा. ओके, काही प्रश्न असेल तर विचार.